स्टोरीटेल कट्ट्यावर मी संतोष देशपांडे आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, मला एक कविता आठवते आता. प्रत्येकाच्या मनात असते जगण्याजोगं एकच गाव. प्रत्येकाच्या मनात असते जगण्याजोगे एकच गाव. प्रत्येकाच्या काळजावर प्रीत लिहिते एकच नाव. प्रत्येकाच्या स्वप्न फुलांवर सत्य कधीतरी करते घाव. प्रत्येकाचे गुपित काजळी फक्त काळजा असते ठाव. प्रत्येकाच्या आर्तकिनारी निःशब्दांची बुडती नाव. प्रत्येकाच्या आर्तकिनारी निःशब्दांची बुडती नाव. प्रत्येकाचे क्षितिज निराळे आणि त्यातले गहिरे भाव. मित्रांनो, ही कविता सुचण्याचे कारण असे, असंच एक वेगळं क्षितिज आणि त्याचा वेध आज आपण घेणार आहोत. माझ्यासोबत आहेत प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक, कलाकार, कवी आणि खूप काही, श्री मिलिंद जोशी. मिलिंदजी, स्टोरीटेल कट्ट्यावर आपलं खूप खूप स्वागत. नमस्ते. नमस्ते. धन्यवाद. खूप दिवसांपासून मी मिलिंदजींच्या भेटीच्या प्रतीक्षेत होतो. याचं कारण असं, आमची भेट प्रत्यक्षात पहिल्यांदाच जरी घडत असली तरी माझी त्यांची भेट आधी झालेली आहे, त्यांच्याही नकळत त्यांच्या गाण्यांमधून. आणि विशेषतः श्रेया घोषालनी जे गाणं गायलेलं आहे, हरी हा माझा प्राण विसावा, आणि त्या अल्बम मधली इतरही गाणी, कृष्ण माझा नावाचा, कृष्ण माझा, अरुणा ढेरेंची, अरुणा ढेरेंच्या कविता, आणि तिथून माझा आणि मिलिंद जोशींचा परिचय होता. तशा अर्थाने परिचय होता. आणि तो परिचय असा एक रसिक आणि कलाकार या नात्यातनं घडला. पण आज आपण यांचं क्षितिज काय आहे, कारण एक व्यक्ती जो कवी आहे, चित्रकार आहे, संगीतकार आहे, कलाकार आहे, एक व्यक्ती हे सगळ्या गोष्टी कसं करू शकते, हे कसं काय त्यांना जमतं, या सर्जनशीलतेच्या अवकाशात त्यांची मुक्त मुसाफिरी कशी चालते, हे सगळं आज आपण जाणून घेणार आहोत. मिलिंदजी, आमचा कट्टा जो आहे ना, तो चोखंदळ रसिकांचा अत्यंत आवडता प्लॅटफॉर्म आहे. वा. आणि तुमच्यासाठी आम्ही खूप दिवसांपासून वाट पाहत होतो आणि आज तो योग जुळून आला. वा. मला सगळ्यात आधी तुम्हाला हा प्रश्न विचारायचा की आमच्या मनात हे जे असतं ना, मिलिंदजींना नेमकं काय, आपण पहिली ओळख त्यांची काय सांगावी, हा आमचा किंवा माझ्यासारख्या अनेकांचा प्रश्न असतो. कारण तुम्ही प्रत्येक क्षेत्रात आहात आणि अतिशय वेगळ्या पद्धतीने तुम्ही काम करताय. झपाटून गेलेलं तुमचं सगळं व्यक्तिमत्व आहे कलेच्या प्रांतात. तुम्हाला स्वतःची ओळख पहिली काय करून द्यायला आवडेल? आरसा. बर, मला तुम्ही आरसा म्हणू शकता. कारण की या ज्या भाषा आहेत वेगवेगळ्या कलांच्या, चित्रकला असेल, कविता असतील, गाणं असेल, संगीत रचना असेल, किंवा मी नेपथ्य रचना पण करत आलो, तर मला असं वाटतं की याच्यात तयार होणारी प्रत्येक कलाकृती हे प्रतिबिंब असतं. म्हणजे आपण खरं तर कलाकारांनी लक्षात घेतलं पाहिजे की आपण खरोखर निर्माण काहीच करत नसतो, आपण रिॲक्ट होत असतो. आपल्यात आपल्या आसपासच्या परिस्थितीचं प्रतिबिंब उमटत असतं आणि ते प्रतिबिंब आपल्याला अवगत असलेल्या कलाभाषेतून एक रूप घेतं. तर मला असं वाटतं की या वेगवेगळ्या कलांच्या भाषा आहेत, तो माझ्या काचेसारख्या ट्रान्सपरंट असलेल्या व्यक्तिमत्वाच्या मागे असलेला पारा आहे. आणि जे उमटतंय, जे प्रतिबिंब माझ्यात उमटतंय त्या त्या क्षणाचं, ते म्हणजे त्या कलाकृती आहेत. त्यामुळे माझी ओळख काय असं विचारलं तर एक आरसा अशी ओळख दिली तर ती खरी ठरेल असं वाटतं. आरसपाणी व्याख्या. तर मित्रांनो, मिलिंदजींना पुढचा प्रश्न विचारण्यापूर्वी मला थोडंसं तुम्हाला एक सांगायला आवडेल. मी थोडासा प्राथमिक संवाद त्यांच्याशी करत होतो तेव्हा मला पहिल्यांदाच उमगलं की त्यांचं औपचारिक शिक्षण फक्त चित्रकलेतलं आहे, बाकी सगळं त्यांनी स्वतःहून आयुष्यात शिकून घेतलेल्या आहेत गोष्टी, आणि आज एवढ्या उंचीवरती त्यांचा प्रवास येऊन ठेपलेला आहे. मिलिंदजी, चित्रकला शिक्षक किंवा चित्रकलेचे विद्यार्थी असं आपण म्हणूया, तिथपासून ते इथपर्यंत, म्हणजे वेगवेगळे प्रांत धुंडाळणं, हा तुमचा सगळा प्रवास कसा होता, त्यातली टप्पे तुम्हाला काय सांगावेसे वाटतात? कारण हे कुतूहल देखील आहे आमच्या दृष्टीने, आणि हा तुमचा जरी प्रवास असला तरी आम्हाला देखील त्यात खूप काही गोष्टी शिकण्याजोग्या आहेत, म्हणून हा स्पेसिफिक प्रश्न. त्याचा एक जो क्रम मला दिसतो तो सांगतो, कारण शेवटी आपण क्रमच सांगू शकतो.
तर आपण किती गोष्टीचा अनुभव उभा करायचा प्रयत्न केला तरी अनुभव ही अशी गोष्ट आहे की जी आपण दुसऱ्याला दिली असा आभास निर्माण होतो. अनुभव संपूर्णपणे कधीच आपण कोणाला देऊ शकत नाही. तर क्रम म्हणून जर विचार केला तर अगदी लहानपणापासून आपण म्हणतो की एक पिंड आपला कसा होता, तर मला आठवते की अगदी लहानपणापासून मला गाणं आणि चित्रकला या दोन्ही गोष्टींची आवड होती आणि दोन्हीमध्ये गतीसुद्धा होती. कारण माझी आई शास्त्रीय संगीत गायची आणि त्यामुळे घरात उत्तम उत्तम संगीत कानावर पडणं हे माझ्या नशिबाच्या सुरुवातीपासूनच मला उपलब्ध झालं. आणि म्हणजे शास्त्रीय संगीतसुद्धा किंवा तेव्हा रेडिओ त्या काळात सुधीर फडके, हृदयनाथ मंगेशकर अशा उत्तम उत्तम स्वररचनाकारांच्या कृती आणि गायकांची तर केवढी आपण नावं घेऊ कमीच आहेत, म्हणजे लताजी त्यातलं सगळ्यात मोठं नाव. तर असं ते खतपाणी मिळत गेलं आणि चित्रकलेचं मात्र माझं शिक्षण तसं उशिरा सुरू झालं, म्हणजे शिक्षण म्हणून म्हटलं तर, पण माझी ती आवड आणि त्याच्यात एक्सप्लोअर करणं सुरूच होतं. आणि मला असं वाटतं की एक्सप्लोअर करणे हेच माझं मूळ व्यक्तिमत्व असावं आता मी म्हणू शकतो. पण असं आपण अमुक व्हायचो तमुक व्हायचो असं जे सर्वसाधारणपणे एक हे असतो प्रत्येकाच्या, असं नव्हतंच कधी आणि आजही आहे असं वाटत नाही मला. कारण अजूनही काही झालंय काही करून असं वाटत नाही आणि मला असं वाटतं ती एक माणूस म्हणून मिळालेली देणगी आहे. मला जिवंत राहण्यासाठी आपल्याला पुढे काहीतरी मिळवावं असं वाटतं आणि ते जरा वेगळ्या दिशेचं मिळवावं असं वाटत राहिलं की लक्षात येतं की अगणित असंख्य आणि न संपणाऱ्या गोष्टी. पण पहिल्यांदा कविता लिहिली का चित्र काढलं? चित्र काढलं. कविता हे फार नंतरच आहे, म्हणजे कविता हे आता शेवटचं उपलब्ध झालेलं एक भाषा आहे अशी शेवटची, असं सध्याची शेवटची नाहीच म्हणणार कारण अजून आहे, अजून काही भावशब्दबद्ध झाला. हो आधी चित्रबद्ध होत होतो, पहिले चित्र आणि गाणं आणि गाण्यात सुद्धा रचना नव्हे गायन. म्हणजे आई गाणं शिकायची ते, मग मी ते बाबूजींचे काहीतरी कानावर पडलेली गाणी, मग आई काहीतरी शिकायची तू गाणं म्हण, त्या लेवलचं होतं. पण चित्र मात्र मला पहिलं काढलेलं चित्र आठवतं मला. बरं, हां, म्हणजे असं मला लक्षात आलं की हे चित्र आहे आपल्याला चित्र काढता येतं. आणि काय लहान असताना कौतुक होतंच शेवटी घरात. आणि पाटी पेन्सिल असायची ना तेव्हा शाळेमध्ये, तर मला आठवते मी पाटीवरती पेन्सिलीने काढलेलं चित्र होतं ते. आज पाहिल्यानंतर म्हणजे ते तेव्हा स्वाभाविक होतं, पण आज पाहिल्यावर मला फार त्यातली एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी जाणवते की पाटीवरती पेन्सिलीने म्हणजे मुळातच रिव्हर्स दिसणारं चित्र आपण काढलं, काळ्या बॅकग्राऊंडवर पांढऱ्या रेषेने चित्र काढलं आणि ते फार छान होतं. आणि कमळाचं चित्र काढलं होतं मी ते. अच्छा. आणि पण म्हणजे मला ते नंतर लक्षात आलं की कमळ हे सुद्धा आपण दुसऱ्यांच्या नजरेने जे चित्र काढलं ते काढलं, असं फ्लॅट कमळाचं फ्लॅट कधीच नसतं ना, असं मध्ये एक कळी म्हणून त्याच्या शेजारी असं कधीच नसतं, ते गोल गोल असतं. पण मी ते तसं काढलं होतं, पण त्यात एक क्रिएटिव्ह गोष्ट केली होती ते मला आणि ती मला आनंदाची वाटते की त्या काळामध्ये गणपतीच्या डेकोरेशन्सना सगळ्यात हायटेक गोष्ट म्हणजे म्युझिक लाइटिंग ही होती. म्हणजे ते असं काहीतरी चित्र तयार करायचं आणि त्याला एजला लाईटची रांग लावायची आणि ती मुव्हिंग असायची, कधी चालू व्हायचं कधी बंद व्हायचं. तर मी ते कमळाचे चित्र जे काढलं होतं त्याच्या रेषांवरती असे बारीक बारीक लाईट असल्यासारखं काढलं होतं. ओके. तेव्हा जमलं तसंच, पण मला ती थीम म्हणून विचार केल्याचं आठवतं. त्यामुळे अगदी लहानपणी कलांच्या बाबतीत पहिली उपलब्ध झालेली आणि एक्सप्लोअर करायला सुरुवात केलेली गोष्ट चित्र होती. पण चित्रकलेचं काही घरी पूर्वी कोणी चित्र काढत होतं किंवा? नाही नाही, तसं नाही मला काही बघायला मिळालं आमच्या घरात. खरं म्हणजे आईचं तुम्ही सांगितलं, आई संगीतात होती, पण मला नंतर कळलं म्हणजे तशी आईच्या बाजूची पूर्ण फॅमिलीच संगीतात होती, म्हणजे मध्य प्रदेशातली फॅमिली. माझे मोठे मामा खूप उत्तम गायक होते, दुसरे मामा पण सतार वगैरे वाजायचे आणि तर म्हणजे एकूणच संगीताचं वातावरण होतं. पण संगीत रचनेचं नव्हतं किंवा चित्रकला माझे आई वडील किंवा मामा आणि या लोकांमध्ये कुठे मी नाही पाहिली तर्कांमध्ये वगैरे. पण मला असं नंतर कळलं की माझे जे आजोबा होते म्हणजे माझ्या आईचे वडील ते गायक नट होते. अच्छा. हा. आणि कलाकारच होते म्हणजे. कुठलं अजो? धार. अच्छा. मध्य प्रदेश. म्हणजे आई धारची वडील देवा. आणि गाव तुमचं? धार मध्येच, म्हणजे इकडे 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 माझा जन्म खरं महाराष्ट्रातला आहे. अकोला जिल्ह्यामध्ये मूर्तिजापूर नावाचं गाव आहे, तिथला माझा जन्म आहे. तर त्यामुळे असं चित्रकलेचं शिक्षण घेतलं लहानपणी असं नाही, किंवा अगदी आई वडील मामा काका या ह्याच्यामध्ये कोणी चित्रकार होतं का तर नाही.
पण मला असं वाटतं की आपण म्हणतो ना जीन्स ट्रान्सफर होतात, ते मला अनेकदा मी माझे मामा आई वगैरे म्हणताना असं ऐकलं की तुझ्यात आजोबा आलेत, कारण की मला स्टेजवर असायला खूप आवडतं, मला परफॉर्मन्स आपण करतोय असं वाटत नाही, मला एक्सप्रेशन द्यायला एक्सप्रेस व्हायला आवडतं असं म्हणूया. आणि ते गायक नट होते आणि त्यांना एक थोडंसं आध्यात्मिक बाजू त्यांच्यात होती, म्हणजे अनुभवाच्या पातळीची आध्यात्मिक बाजू. आध्यात्मिकचा आपण अर्थ काय घ्यायचा आहे प्रत्येकाचं परत वेगळं आहे. तर पण जर आपण म्हटलं की त्या क्षणाचा अनुभव घेणे संपूर्णपणे आणि सृष्टीशी आपण संलग्न आहोत याचा अनुभव घेणे, ही पण एक कुठेतरी गोष्ट मला उपलब्ध झालेली, तर ती पण आजोबांकडनं आली असं मला वाटतं. तर अगदी लहानपणापासून म्हटलं तर चित्रकला आणि संगीत या दोन गोष्टी होत्या. आणि मग नंतर 10वीच्या वयात येईपर्यंत मला गती होती, म्हणजे विज्ञान आणि गणितामध्ये 70% वर मार्क्स मिळायचे, पण मला 10वीपर्यंत त्याचा पुरेसा कंटाळा आला होता की नाही हे नाही आपलं, आपल्याला हे नकोय. आणि कंटाळीचे दोन प्रकार असतात, एक म्हणजे कंटाळा आणि दुसरा पुरेसा कंटाळा. पुरेसा कंटाळा तर तो मला पुरेसा आला होता. आणि मग आणि माझ्या नशिबाने मला तेव्हा लक्षात असे इन्फॉर्मेशन मिळाली की एक चित्रकलेचं कॉलेज असतं, तर मला खूप इंटरेस्टिंग वाटलं. ते म्हटलं चित्रकलेच्या कॉलेजला जाऊया, छान काहीतरी मजा येईल. आणि त्याच्यातून आणखीन एक दुसरी फार मोठी इन्फॉर्मेशन मिळाली की तिथे विज्ञान आणि गणित नसतं. म्हटलं मग तर जाहिरात असं करत मग मी पुण्यामध्ये अभिनव कला महाविद्यालयामध्ये जाहिरात कलेचं अप्लाइड आर्ट्स कोर्स केला. मग नंतर जाहिरात संस्थांमध्ये मी मुंबईला गेलो नंतर, आणि मग तिथे नाट्यक्षेत्रामध्ये मी नेपथ्य रचना पण करून पाहिल्या. त्याच्यातही मला राज्यस्तरावरती अंतिममध्ये बेस्ट डिझायनर ऑफ महाराष्ट्र वगैरे ते सगळं मिळत राहिलं. आणि तुम्हाला ह्याचा नेपथ्यामध्ये खूप फायदा झाला? झाला या शिक्षणाचा झाला. या शिक्षणाचा कशा अर्थी झाला, तर जाहिरात क्षेत्रात मुळात काय शिकवलं जातं, तर एक टार्गेटेड क्रिएशन करणं. म्हणजे मला सुचलं म्हणून मी लिहिलं इतकंच ते मर्यादित नसतं. काही एक पर्टिक्युलर विचार तुम्हाला मांडायचा म्हणल्यावर तो कशा पद्धतीने मांडायचा, मग तो कोणत्या टार्गेट ऑडियन्ससाठी आहे, मग त्यांचं वय काय आहे, त्यांची बोलण्याची भाषा काय आहे, त्यांची समजूत कशा पद्धतीची आहे. तर मला वाटतं नेपथ्य रचनेतही हे सगळं करावंच लागतं की तुम्ही नाटक कोणत्या पद्धतीचं करत आहात, ते कोणत्या समाजातल्या कोणत्या घटकाबद्दलचं करत आहात, त्यांना उपलब्ध असलेल्या गोष्टी कोणत्या, तुम्ही तो विषय किती सोपा किंवा म्हणजे अगदी रिअलिस्टिक पद्धतीने दाखवताय की सररिअलिस्टिक पद्धतीने दाखवताय, मग हे आता त्या क्रिएशनचा पार्ट आला. या सगळ्या गोष्टी नेपथ्यामध्ये आपल्याला नेपथ्याचं व्यक्तित्व ठरवताना ठरवाव्या लागतात, तर तिथे या शिक्षणाचा उपयोग झाला असं म्हणता येईल. आणि नेपथ्य रचना करायला तुम्हाला डायमेन्शन्स समजायला पाहिजे, थ्री डायमेन्शन त्रिमिती समजायला हवी. तर त्याचा उपयोग मला 8वी ते 10वी शाळेत असताना मी टेक्निकल घेतलं होतं, तोपर्यंत पुरेसा कंटाळा यायचा, पुरेसा कंटाळा यायचा होता. पण त्यातला आणि गंमत अशी आहे की कंटाळा पुरेसा येण्याच्या माझे त्यातले सुद्धा भाग होते. म्हणजे गणित करून त्याचं मग ह्याचे मग ह्याच्या अर्धा किती मग याचं वर्गमूळ काय वगैरे असं, बापरे हा वर्गमूळ हा शब्द मी इतक्या वर्षांनी अख्ख्या वर्गाच्या मुळावर, मला आता शंका आली मी तो बरोबर तरी म्हणतोय का शब्द अख्ख्या वर्गाच्या, किंवा असा शब्द आहे का नक्की असं मला आता शंका बोलताना. तर पण त्यातलं हे जे ड्रॉइंग पार्ट होता ना त्याच्यामध्ये की आयसोमेट्रिक व्ह्यूज, ते सगळं मला खूप आवडायचं आणि त्याचा त्या शिक्षणाचा उपयोग मला सेट डिझाईन करताना झाला. तर अशा पद्धतीने थोडक्यात म्हणजे काय, तर कलेशी संबंधित विज्ञानातला सुद्धा भाग असेल तर त्याला मला खूप इंटरेस्टिंग गोष्ट वाटते. एक गंमत सांगतो, TIF आहे ना, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, तर तिथे डॉक्टर आगरकर म्हणून होते, आता रिटायर झाले, तर त्यांनी तिथे मला पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट याच्या अंडर त्यांनी TIFR मध्ये गाणं शिकवायला याल का म्हणून मी त्यांनी यशवंत देवांना माझ्या गुरुजींना विचारलं होतं, पण गुरुजी म्हणले मिलिन देईल, आता हुकूम झाल्यावर आपण जायचं असतं. तर तिथे गेल्यानंतर तिथे तर तिथे काय छोट्या थोडक्यात सांगतो, ते सगळं झालं, तो अनुभव सगळा छान होता. पण तिथे एक जे किचन रेस्टॉरंट होतं तिथे अतिशय मोठे मोठे शास्त्रज्ञ सुद्धा लंच टाइमला जेवत असायचे. डॉक्टर आगरकर मला सुद्धा तिथे आम्ही तिथेच जेवायचो आणि अतिशय छान केवळ ज्ञानासाठी आणि विज्ञानासाठी असलेलं वातावरण होतं, कोणी लहान नाही कोणी मोठा नाही. कारण की आम्ही गाणं शिकवायचो तेव्हा सुद्धा एखाद्या सायन्सच्या डिपार्टमेंटचे हेड ऑफ द डिपार्टमेंट आणि त्यांच्या ड्रायव्हर्सपैकी एखादा ड्रायव्हर हे मांडीला मांडीला आमच्यासमोर गाणं शिकायला बसायचे. वैज्ञानिक आणि मी आणि डॉक्टर आगरकर एकाच टेबलवर जेवायला बसलो होतो.
आणि ते अगदी वैज्ञानिक म्हणजे तुम्ही 50 फुटांवर पाहिलं तरी लक्षात येईल की हा संशोधक माणूस आहे. तर कसं, तर 45 अंशातच वरती कुठेतरी नजर होती, जेवताना सुद्धा असं अंदाजाने स्पर्शाने मला वाटतं ते उचलत होते काय घ्यायचं ते. आणि तर आम्ही समोर बसलो होतो, डॉक्टर आगरकरांनी अतिशय कौतुकाने माझी ओळख करून दिली की हे मिलिंद जोशी आहेत, हे संगीतकार आहेत, कलाकार माणूस आहे वगैरे, फार प्रेम आगरकरांचं. तर त्यांनी असं बघितल्या ना बघितल्यासारखं केलं आणि परत म्हणले व्हॉट डू यू डू, म्हणजे काय म्हणजे. तर म्हटलं आता यांना तर सांगायला पाहिजे. तर मी त्यांना म्हणालो, म्हटलं ऍक्च्युली आपलं काम सेम आहे. मग त्यांचे कान जरा वळले, म्हणले व्हॉट डू यू मीन. म्हटलं मला असं वाटतं की शास्त्रज्ञ सुद्धा एक काहीतरी जाणीव मनात घेतात की समजा विजेची निर्मिती होऊ शकते, बल्ब लागू शकतो, आणि मग त्याच्यावर तो कसा लागेल ह्याच्यासाठी शोधतात. मग तो 1000 वेळा लागत नाही आणि 1000 एकाव्या वेळेला कदाचित लागतो, आणि मग ते म्हणतात की ही याची पद्धत आहे, बरोबर हा बल्ब लागेल. म्हटलं आम्ही सुद्धा कलाकार म्हणून तसंच करत असतो, आमच्या मनात काहीतरी एक जाणीव निर्माण होते आणि ती जाणीव दुसऱ्याला देण्यासाठी कुठली स्वररचना काम करते किंवा कुठलं चित्र किंवा कुठची रंगरचना काम करेल हे आम्ही शोधत असतो. आणि एखाद्या वेळी आम्हाला लक्षात येतं की हा हे बरोबर आहे, हे केल्यावर साधारण आपल्याला वाटते ती जाणीव निर्माण होते, समोरच्याला मिळेल. पण हे त्यांना अजिबात पटलं नाही. म्हटलं त्या अर्थी आपलं साम्य आहे, अगदी पद्धत सेम आहे. तर ते म्हणले की आय डोंट थिंक सो, एवढं म्हणून विषय संपला आणि ते परत जेवायला लागले. तर असं वेगवेगळे अनुभव आहेत, पण मला निर्मितीची जी प्रक्रिया आहे त्याच्यात खूप रस आहे आणि त्या निर्मिती प्रक्रियेच्या कारणाने स्वतःकडे बघण्यात रस आहे. मग आता गुरुजींशी म्हणजे यशवंत देवांशी तुमचा संबंध येणं आणि तो फ्लरिश होणं सगळं, तो काळ कसा होता? तो काळ फार उत्तम होता. म्हणजे मी 1989 मध्ये पुण्याहून मुंबईला गेलो आणि जाऊन पहिलं 1-1.5 वर्ष लागतं मुंबईची सवय व्हायला, बाहेर मुंबईत गेल्यानंतर मलाही लागलं. आणि त्यानंतर मी जाऊन भेटलो त्यांना, त्याच्या आधी पुण्यात त्यांची माझी भेट आणि ओळख झाली होती. मग तेव्हा भेटलो आणि त्यांना गाणं ऐकवलं. काय असतं की अज्ञानामध्ये फार आपल्यात धाडस असतात, ते चुकून धाडस होत असतात, त्याचा फायदाही होतो आपल्याला कधी कधी. तर मी माझी स्वररचना ऐकवली त्यांना, तर ते शांतपणे म्हणाले की चालीचं राहू दे सध्या, पण गातोयस बरं, मी तुला गाण्याबद्दल 1-2 गोष्टी सांगतो. म्हटलं सांगा. मग त्यांनी कोणती गोष्ट सांगितली ते पण माझ्या लक्षात आहे. ते म्हणले की बोलताना जिभेकडे लक्ष ठेव, म्हणजे कोणताही उच्चार करताना जीभ कुठे आहे त्याच्याकडे लक्ष दे, आणि गाताना तर द्यायचंच आहे पण इथून उठून गेल्यापासून कायम बोलताना पण द्यायचं आहे की आपला उच्चार कसा ऐकू आला, हो याचा उपयोग तुला होईल. आणि मी त्यांना 1.5 महिन्यांनी फोन केला की मला असं वाटतं की माझं आता त्या गोष्टीकडे लक्ष आहे. हो, तर त्यांना ही गोष्टच फार आवडली की मी म्हणतोय की माझं लक्ष आहे, कारण की हे लक्ष असल्याशिवाय आपण हे वाक्य बोलू शकतो आणि हे लक्षात ठेवून तुम्ही ते केलं. हो, कारण मला शिकायची फार इच्छा होती आणि मला खूप असं जाणवतं की कोणीही एखादी गोष्ट जी सांगत असेल ना त्याला माहीत असलेली आणि जी आपल्याला माहीत नसेल तर ती आपल्याला ऐकता आली पाहिजे, आपल्याकडे ती मनस्थिती कायम जिवंत असली पाहिजे. तर ती होती समजा माझ्यामध्ये. तर त्यांनी म्हटले हो अच्छा, अरे वा, ये गेलो भेटायला. मग त्यांना गाऊन दाखवलं, ते म्हणले अरे खरंय, शाबास, आणखी काहीतरी सांगतो. असं करत करत 2-2.5 वर्ष निघून गेल्यावर ते मला म्हणले की एकदा, अरे मला कळलंच नाही तू केव्हा शिकायला लागलास माझ्याकडे, आणि बरंच शिकलायस छोट्या काळामध्ये. तर ते असं होतं, म्हणजे कळत न कळत पण जाणीवपूर्वक. आणि ते म्हणजे ज्ञानाचा झरा होते ते देवसाहेब, म्हणजे त्यांना भेटलो आणि काहीच आपण शिकलो नाही असं व्हायचं नाही. आपलेच डोळे आणि कान बंद असतील तर होऊच शकतं, पण असं कधीच झालं नाही. म्हणजे ते स्वतःचं तरी काहीतरी ऐकवायचे किंवा एखादं पुस्तक हातात घेऊन काहीतरी हे बघ किती छान लिहिलंय म्हणून तरी एखादा उतारा वाचायचे, एखादा कविता कोणाची तरी वाचायचे, त्याच्याबद्दल त्यांना काय चांगलं वाटलं ते सांगायचे. तसंच त्यांनी मला बोलता बोलता ओशोंबद्दल सांगितलं, आचार्य रजनीश त्यांचं ते फॉलोअर होते. त्यांनी मला ते सुद्धा दिलं, म्हणजे ध्यानमार्ग काय आहे आणि तो गाण्यासाठी काय आहे, इतकं ते प्रिसाइजली, म्हणजे पिक्सेलेटेड नॉलेज जे असतं ते कण काढून की हा आपल्या ओळखीचा होणं आवश्यक आहे मुद्दा, ते सुद्धा त्याने दिलं. आणि म्हणजे गायनातलं हायस्ट लेवल ऑफ अलर्टनेस, क्रिएशनमधलं हायस्ट लेवल ऑफ अलर्टनेस, म्हणजे
निर्मिती प्रक्रिया रूपी ध्यान असं आपण म्हणूया, तर त्याचा अनुभव त्यांनी मला घेण्याची दृष्टी दिली. कारण की दृष्टी दिली असं मी म्हणतो, अगदी बारकाईने विचार करून म्हणतोय, कारण की आपण गुरु दृष्टीच देत असतो आपल्याला, ती दृष्टी आपल्यात सामावून घेऊन आपल्याला काय दिसतंय अनुभव आपण घ्यायचा असतो आणि आपण ते समजून घ्यायचं असतं. तर तोही त्यांनी मला दिला. त्यांनी मला अनेक ध्यान शिबिरांना पण नेलं आणि ध्यान शिबिरांना नेता पहिल्या ध्यान शिबिराला नेताना त्यांनी मला अतिशय कटाक्षाने सांगितलं होतं की तू ओशोंबद्दल जे सांगितलं असेल ते संभोग से समाधी तक आणि असं ते खूप एक वर्ग मोठा असा पण होता की जो तेवढंच माहीत आहे आणि मग वाईट बोलायचे त्यांच्याबद्दल. तर ते म्हणाले की तू जे काय ऐकलं असशील त्याचा पूर्वग्रह मनात घेऊन चालू नकोस. दुसरी गोष्ट, तू यशवंत देवांबरोबर जातोयस हे विसरून जा, तुला जाता येते एवढंच लक्षात ठेव. तिथे गेल्यानंतर जे काय बघशील, जे काय अनुभवशील, त्या प्रत्येक गोष्टीचा संबंध आपल्या गाण्याशी लावायचा एवढंच लक्षात ठेव. इतकं त्यांनी फोकस करून दिलं होतं. तेव्हाचा एक फार गमतीशीर प्रसंग आहे, म्हणजे परत एकदा नॉलेज देणारा, ते कसे परखड आणि स्पष्ट वक्ते होते त्याबद्दलचं. ते संध्याकाळी गायचे तिथे आणि ओशोंबद्दलची गाणी त्यांनी लिहिली होती आणि कंपोज केली होती, ती गाणी गायचे. तर ते गायला बसले, मी मागे त्यांच्या अनेक कार्यक्रम मी त्यांच्या मागे बसून गायलं, म्हणजे आपण पेटी घेऊन फिरतो असं म्हटलंय ना, तसं मी केलेलं आहे त्यांच्याबरोबर. तर ते म्हणले की आता हे बघ, मी आता जी गाणी गाणार आहे त्यातलं एकही गाणं तुला माहीत नाही आहे. म्हटलं बरं, पण तुला ऐकू येणार आहे. म्हटलं हो, तर ऐकू येईल ते गायचं. म्हटलं बरं, आणि मी गायलो. आणि ते गायन संपल्यानंतर जेवणाची वेळ होती, तर आम्ही जायला निघालो तर ते जे ध्यानार्थी होते समोर बसलेले, त्यातले एक जण आले, म्हणले की छान आवाज आहे तुझा. म्हटलं धन्यवाद. ते गेले, गुरुजी शेजारी उभे होतेच. ते मला म्हणाले, काय म्हणाले ते? म्हटलं हो ऐकलं. काय ऐकलं? म्हटलं ते म्हणाले, आवाज छान आहे, गातोस छान असं नाही म्हणाले. गुरुजींनी पाठीवर थाप दिली, म्हणले चल जेवायला. वा, तर असे अनेक छोटे छोटे उत्तम प्रसंग त्यांच्यामुळे मला मिळाले आणि दृष्टी मिळाली. त्यांनी मला काय दिलं असं म्हणायचं तर असं म्हणता येईल की त्यांनी मला शिकायला शिकवलं. त्यामुळे आता मी शिकत राहीन, तेवढा मला मिळत राहणार आहे. आज ते प्रत्यक्ष अर्थी आता नाही आहेत आपल्यामध्ये, ते 4 वर्षापूर्वी गेले, पण त्यांनी शिकायलाच शिकवून गेले आहेत मला. त्याच्यामुळे आता कायम ते माझ्या मागे आहेत. असं नाही, ते कायमच असणार आहे. आणि त्यांच्या अनेक रचना हो आणि भेद सगळ्यांच्या मनात तशाच आहेत. त्याच्यामुळे त्या जोपर्यंत तिथे आहेत तोपर्यंत गुरुजी सगळ्यांमध्येच आहे. जिवंतपणा, जिवंत माणूस. दुसरं, तुमचा स्वतःला एक सूरगव असतो बघा प्रत्येक ह्याच्यामध्ये, तसं तुमचं संगीतात म्हणजे संगीत दिग्दर्शन म्हणा किंवा ह्याच्यामध्ये स्वतःचा एक सूर कधी गवसला तुम्हाला असं तुम्हाला वाटतं? मी 6वीत असताना. बर, मला लक्षात आहे. कारण की जळगावला होतो आम्ही, ते माझ्या वडिलांची बदली व्हायची 2-2 वर्षांनी. ते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये मॅनेजर होते, तर त्या काळात आम्ही जळगावला होतो आणि जळगाव आकाशवाणीने अतिशय उत्तम संगीत सभा आणि काव्यवाचनाचे कार्यक्रम ते प्रत्यक्ष करायचे, म्हणजे ते रेकॉर्ड करून नंतर प्रक्षेपित करायचे, पण प्रत्यक्ष ते करायचे सभागृहात. त्या ह्याच्यात मला अतिशय छान छान ऐकायला मिळालं, म्हणजे बापूराव मान्यांचं 1 ऍक्ट प्ले मला बघायला मिळालं होता, एक पात्री प्रयोग. नंतर पु ल देशपांडे आणि सुनीताबाईंचं बासी मर्डीकरांच्या कवितांचं वाचन मला ऐकायला मिळालं होतं. तसंच किंवा वसंतराव देशपांड्यांची शेवटची मैफिल, बर, सकाळ आणि संध्याकाळ होती, त्यानंतर ते महिन्याभरात गेले, ते ऐकायला मिळालं. असे अनेक, तर त्यातलं एक मला आठवत आहे की भाऊसाहेब पाटणकर कवी गझलकार, त्यांची एक मैफिल आकाशवाणीने केली होती आणि मी ऐकायला गेलो. मी 6वीत होतो तेव्हा, आई बाबा आणि मी आम्ही गेलो ऐकायला आणि ते स्वतः वाचून ऐकवत होते कविता, लोक दाद देत होते. तर मला ते फार मेस्मरायझिंग वाटलं, ते की एक कुणीतरी काहीतरी वाचून दाखवत आहेत आजोबा आणि सगळे लोक इतके आनंद घेत आहेत त्या गोष्टीचा की पुन्हा ऐकवा पुन्हा ऐकवा वगैरे असं काय काय चालू होतं. तर माझ्यासाठी तो सगळ्यात पहिला अनुभव होता की अरे असं पण असतं, म्हणजे नुसतंच गाणं नसतं, काहीतरी आणखीन असं असतं की तुम्ही असं दोनच वाक्य काहीतरी बोललात आणि समोरच्यांना काहीतरी गाणं ऐकल्यासारखं वाटलं. हे मला तेव्हाही जाणवलं. आणि त्यांचं पुस्तक होतं तिथे विकत ठेवलं, दोस्त जिंदा दिल नावाचा त्यांचा संग्रह होता. मी आईला म्हटलं मला ते हवं. आई म्हणली तुला काय करायचं, तुला काय करणार आहे त्याच्यातलं? अरे नको,
तर म्हटलं नाही हवंच आहे, मी हलायलाच तयार नाही झालो. म्हटलं मला हवंच आहे पुस्तक. मग ते माझ्या हट्टामुळे घेतलं पुस्तक त्यांनी आणि घरी आणलं. आणि घरी हार्मोनियम होती, हार्मोनियम सुद्धा मी असं हार्मोनियम वाजवायला असं कधी शिकलो नाही. मी आपल्या घरात होती तर प्रयत्न करायचो आणि वाजवायला लागलो, असंच आहे. अरे म्हणजे तुम्ही त्याच्यातल्या रचनेवरती स्वतःच पहिलं सुरू चाल, त्यातल्या एका रचनेला चाल लावली. हो ती कुठली आठवते? हो चाल पण आठवते. अरे हा मी तेव्हा, आणि गंमत म्हणजे मला असं वाटतं की त्याचे शब्द असे आहेत ना की येथून आपले मार्ग निराळे रुचेल तिकडे जायचे, भेदभाव हा विसरून अवघा, चल भेटूया अखेरचे. तर तसा विचारूया त्याचा भाव कसा काय कळू शकतो या वेळींचा, पण चाल ऐकल्यावर तुम्हाला वाटेल की कळला होता. आणि तर ती ऐकवतो एक दोन वेळी. येथून आपले मार्ग निराळे रुचेल तिकडे जायचे, येथून आपले मार्ग निराळे रुचेल तिकडे जायचे, भेदभाव हा विसरून अवघा, चल भेटूया अखेरचे, चल भेटूया अखेरचे, चल भेटूया अखेरचे. हे सांगितलंय, हे सांगितलंय. आत्ताही ती चाल चुकीची वाटत नाही मला तरी. ह्यावरून मला असं वाटतं की ती एक देणगी असते आणि मोजमाप करून करण्याच्या पलीकडचं काहीतरी जाणीवेची एक पातळी असते, ती आपल्याला हे सगळं देत असते. नाहीतर मला ह्या शब्दांचा अर्थ कळणं आणि त्याला योग्य वाटेल अशा लयीतली, अशा गतीतली, अशा सुरांची चाल आलीच कशी? शब्द नंतर शोधायला सुरुवात केली का तू, म्हणजे कवी कधी झाला? कवी मी फार उशिरा झालो खरं म्हणजे. मी जाहिरात क्षेत्रात काम करायला लागलो आणि तिथे काहीतरी कॉपी रायटिंग ची छोटी एजन्सी होती, तर सगळेच सगळं करायचं त्यामुळे आम्ही. तर जळगावच्या जैन पाईप्स आणि जैन ठिबक वगैरे ते सगळे क्लायंट होते, किंवा युनायटेड वेस्टर्न बँक होती तेव्हा, बरेच होते क्लायंट्स. तर त्यातल्या काही जाहिरातींच्या कॉपी रायटिंगसाठी आनंद गुप्ते नाव त्यांचं, त्यांनी मला म्हटलं बघलिहून बघलिहून असं करायचं. तर त्यातनं ते सुरू झालं होतं. आणि खरं म्हणजे मी पुण्यात कॉलेजला असतानाच अनेक कविता वाचायला लागलो होतो. म्हणजे मला कविता वाचायला माझे जिजाजी चंद्रकांत भोंजाळ, प्रसिद्ध लेखक, साहित्य अकादमी पुरस्कार आहे त्यांना अनुवादाचा, तर ते मला पत्रातनं लिहून कविता पाठवायचे निवडून. बरं, मी तेव्हा असं व्हॉट्सअप तर नव्हतं ना, ते तेवढे कष्ट घ्यायचे माझ्यासाठी. त्यांना कळलं होतं की याला आवड आहे, याला खतपाणी आपण दिलं पाहिजे. तर त्यांच्याकडे आणि अनेक पुस्तकं होती, कविता संग्रह पण होते. तर ते असे निवडक, इंदिरा संतांची कविता एखादी, फुलस्केप असायचे ते, फुलस्केपवर इंदिरा संतांची एखादी कविता, एखादी कवी बीनची कविता, एखादी कवी अनिलांची कविता, एखादी पाडगावकरांची कविता, असं निवडून ना ते असे 8-10 कविता मला पोस्टांनी पाठवायचे की हे बघ हे छान आहे, याला चाल लागू शकेल, असं ते सुरू झालं. त्यामुळे मी कॉलेजमध्ये असतानाच चाली लावायला सुरुवात झाली होती. तर साहित्य म्हणजे कवितेची सुरुवात उत्तम कवितांच्या वाचनातून झाली होती असं म्हणता येईल. म्हणजे तेव्हा अगदीच आरती प्रभू वगैरे सुद्धा खोलातले लेखक ज्यांना म्हणतो आपण, पुशी रेगे, आरती प्रभू, किंवा ललित, ह्याच्यामधलं सुद्धा जी एनची सुद्धा त्यांनी मला पुस्तकं वाचायली, जी ए कुलकर्णींची. आणि तसंच त्यांनी मला एकदा कवी ग्रेसांचं संध्याकाळच्या कवितासुद्धा पाठवलं. तर अजूनही अनेकदा आपण लोकांना बोलताना म्हणतो की ऐकतो की अतिशय गूढ आहे ते, काय आपल्याला कळत नाही बाबा. पण ते सुद्धा कळण्याची गोष्ट नाही आहे, ती जाणवण्याची गोष्ट आहे, ही पण मला कॉलेजमध्ये असताना जाणवली होती. असं ते सगळं तेव्हाच सुरू झालं. आणि त्यामुळे आपण जे खत पाणी होतो ना ते मला कॉलेजपासून या वाचनातून मिळत आलं असं मला वाटतं. आणि जेव्हा जाहिरातीचं लेखन सुरू झालं तेव्हा मग जाहिरातीची जिंगल पण लिहायला आली काहीतरी करायला, तर तेही सुरू केलं. आणि मी कवितांना लावलेल्या चालींचा कार्यक्रम कवितेचं गाणं नावाने करायला सुरुवात केली. तर त्यातनं तो अनुभव वाढत गेला. आणि मुद्दाम मी मगाशी म्हटलं की जाहिरात क्षेत्रामध्ये टार्गेटेड क्रिएशन असते, तर तशी ती जिंगल लिहिणंही टार्गेटेड क्रिएशन असते. ती
किंवा चाली कवितांना लावण्याच्या कारणाने जो एक अनुभव होता की कवितेत तुम्ही बदल नाही करायचा आहे, नॉट अलाउड. बरोबर, जी आहे ती तुम्हाला स्वररचनेत कशी ऐकायची ते बघायचं आहे. तर अशा दोन्ही बाजूनी, म्हणजे जिथे बदल नाही करतायत ती एक स्थिती, आणि जिथे तुम्हाला हवं ते तयार करायचंय अशी स्थिती. लिबर्टी आहे तुम्हाला नाही, मुळातच आहे की जे हवं तेच लिहायचंय. तर त्या दोन टोकांच्या पूर्ण मधली रेंज मला अवेलेबल झाल्यामुळे माझे विचार पद्धत्मक रीतीने उमटायला लागले असावेत. बरोबर, पण एक पेच तयार होतो जो खरा सृजनशील असतो व्यक्ती कुणीही, की गोष्ट पटणं किंवा न पटणं. आता जी तुम्ही सांगितली ही रेग आहे मधली, हो बरोबर आहे, त्या मार्गावर चालताना देखील तुमच्यात ऍट अ टाइम दोन गोष्टी होत्या, म्हणजे ऍज अ प्रोफेशनचा तो भाग म्हणून ती गोष्ट तुम्ही जिंगल असेल किंवा ह्या गोष्टी करणं, आणि आतून येणारी हाक हा एक दुसरा भाग होता. ह्या दोन्हीचा मिलाफ होणं फार, किंवा तो बॅलन्स होणं हा देखील एक फार महत्वाचा भाग या प्रोसेस मधला आहे. तो झाला किंवा कधी काही द्वंद्व मनात येत होत त्याविषयी? द्वंद्व माझ्या नशिबाने कधी आलंच नाही माझ्या मनामध्ये. तो कदाचित माझ्या स्वभावाचा भाग असेल, म्हणजे नॉन जजमेंटल राहणं हा एक माझ्या स्वभावाचा भाग. इथे इथे जी तुम्ही मगाशी सांगितलं की जी पेरणी झाली हो विचारांची आणि ती प्रगल्भता थोडीशी असते बा, त्याचा उपयोग होतो. उपयोग होतो नाही होतोच, पण काय होतं की आपण म्हणजे आता अगदी एक अगदी बेसिक गोष्ट मला जी वाटते ती सांगतो की कितीही उत्तम गोष्ट पाहिली आपण कोणी केलेली वाचली तरी ती त्याने केलेली असते, ती आपली नसते. त्यामुळे अनुभवाच्या पातळीवरती आपली नसते, पण जी आपण एक उत्तम कलाकृती बघतो किंवा किंवा ऐकतो किंवा वाचतो तिने आपल्यावर परिणाम केलेला आहे हे त्या कलाकृतीचं सर्वोच्च मेरिट आहे असं मला वाटतं. आणि तीच गोष्ट मला सुद्धा धीर देऊन गेली की आपण आधीच ठरवायची काही आवश्यकता नाही आहे की या क्रिएटिव्ह प्रोसेसमध्ये आपण करतोय त्याच्यात मेरिट आहे का नाही. जसं मी दुसऱ्यांबद्दल, दुसऱ्यांच्या विशेषतः क्रिएटिव्ह प्रोसेसबद्दल किंवा कलाकृतीबद्दल जजमेंटल होणं मला मान्य नाही, केवळ आपल्या एका छोट्या दृष्टिकोनातनं जजमेंटल व्हायचं मला मान्य नाही, तसं मी स्वतःकडे सुद्धा जजमेंटल होऊन पाहत नाही. त्यामुळे ती एक उपलब्ध राहते. त्यामुळे मी आज जरी म्हणत असलो की ती रेंज आहे मोठी, तरी मी कधीही कुठेही असू शकतो. त्या केसमध्ये जेव्हा एखाद्या कवितेचं गाणं होतं हो, तेव्हा कविता जेव्हा असते नुसती तेव्हा त्याच्यावरती तो अनुभवाचा भाग असतो त्या कवीचा. हो बरोबर, हो नंतर तसं गाणं जेव्हा होतं हो, तो अनुभवाचा भाग असतो त्या संगीतकाराचा. हो हो, पण जेव्हा त्याचं पूर्ण गाणं तयार होतं हो, मग त्या रचनेवरती खरा हक्क कुणाचा? मी त्या अर्थीच मग आरसा हा शब्द जो वापरला अगदी सुरुवातीला तो त्या अर्थी वापरला की ते प्रतिबिंब इतकं पारदर्शक आणि छान असलं पाहिजे की त्याचं आहे असं वाटलं पाहिजे. म्हणजे कवितेचा जो अनुभव आहे तोच अनुभव जास्तीत जास्त पद्धतीने मी माझ्या सुरांमधनं उमटवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, जेणेकरून ते दोन अनुभव वाटूच नाहीत. वा, तर मग ते म्हणजे त्याला लग्न हा शब्द बघा, लग्न हा शब्द त्याला मला आवडतो. बरोबर, की शब्द आणि चाल यांचं लग्न व्हावं लागतं आणि ते लग्न एकजीव होणं, एकजीव होणं. आणि तो जर मध्यबिंदू आपण म्हणलो की एका टोकाला कविता आहे दुसऱ्या टोकाला सूर आहेत. कारण मला हा प्रश्न तुम्हाला यासाठी विचारावा वाटला की खरोखर म्हणजे मंगेशकर घराणे असं अगदी यशवंत देव असतील हे सगळे दिग्गज जे संगीतकार होते त्यांचे महाराष्ट्रावर फार मोठे उपकार असे आहेत की त्यांनी उत्तम उत्तम कविता गाण्यांमधून अगदी आपल्यापर्यंत आणल्या. अगदी खरं, आणि त्यामुळं अदरवाईज हे सगळं फार अस्पर्श राहिलं असतं आपल्या. अगदी 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 हा सगळं एवढं भांड मोठं काळजी नाही. हो, भारत आंबेंच्या रचने असतील, अगदी सावरकरांचे असतील किंवा ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरांचे तुकोबांचे, तर संगीतकारांचं हे फार मोठं आपल्यावरती एक उपकार आहे, उपकार आहे अशा लोकांचे प्रेम आहे. आणि त्यातनं या सगळ्या गोष्टी आल्यात की हे महत्वाचे कवी आपल्या समोर आले, त्यांच्या रचना अजरामर झाल्या. खरंय, आणि तोच धागा थोडासा पुढे घेऊन जायचा की तुमचा स्वतःचा पहिला अल्बम जो संगीतकार म्हणून संगीतकार तर तो अनुभव कसा होता? आणि फार इंटरेस्टिंग आहे सांगतो तुम्हाला. पहिला अल्बम गणपतीच्या गाण्यांचा झाला. बरं, काय नाही म्हणण्याचा माझा स्वभावच नाही, म्हणजे त्यामुळे मी तेव्हा ते तेव्हाच्या मोठ्या म्युझिक कंपन्यांपैकी टिप्स
म्युझिक जे होते तिथेच जाऊन भेटलो डायरेक्ट की मी असं असं संगीत करेन. मी तेव्हापर्यंत करत आलोच होतो कंपोज, रेकॉर्ड नव्हतं केलं, फक्त कॅसेट वगैरे नव्हतं, तेव्हा कॅसेट निघायचे. मी जाऊन भेटलो असं असं करायचंय. मग त्यांनी एक, त्यांनी जे पाहिजे ते सगळं मागितलं की याच्यात चार गायक पाहिजेत, सुरेश वाडकर, रवींद्र साठे, उत्तरा केळकर आणि साधन हासरकर, हे असलेच पाहिजेत आणि इतक्याच बजेटमध्ये ते झालं पाहिजे. तेव्हा 1.5 लाखाचं बजेट दिलं होतं त्यांनी, म्हणजे 96 साली, बापर, ते 97 साली, चांगलं बजेट होतं. बरोबर, मी खुश झालो, आलो, म्हटलं ह्याच्यात जमवूच आपण काहीतरी, काही प्रॉब्लेम नाही. पण त्याच मीटिंग झाल्याच्याच संध्याकाळी मला फोन आला की करायचं असेल तर 65,000 करा, नाहीतर प्रोजेक्ट ऑफ. निम्म्यापेक्षाही कमी, निम्म्यापेक्षाही कमी. म्हटलं आता कसं शक्य होणार आहे. मग अशा वेळी काय होतं की पहिलं कुठे येतं तर गाणी कोणाकडून लिहून घेणार ते पैसे आपल्याला वाचवता येतील असं. तर बरं, हे वाचवता येतील असं म्हणण्यामागे मला काही बेस काहीच नव्हता. मी तोपर्यंत गाणी लिहिली होती किंवा असं काहीच नाही. मनीषा बायको माझी, तिला म्हटलं असं असं झालं, त्यामुळे मग आता रे म्हटलं बघूया, आत्ताच काय करायचं असं चिंतेत बसून काहीच होणार नाही. त्यावेळी ते इंग्लिशमध्ये म्हणतात ना स्लीप ओव्हर इट, तसं म्हटलं बघूया रात्र गेल्यावर काहीतरी होईल. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही चहा, मनीषा चहा करायला गेली होती, मी बसलो होतो बाहेरच्या खोलीत, त्यामुळे ती चहा घेऊन आली तेव्हा मी काही शब्द ऐकलो. म्हटलं हे जरा बघ कसं वाटतंय, तुम्ही ऐकलं म्हणजे हे काय, कोणी दिलं तुला? म्हटलं नेहमीच लिहिलं. तर तू लिहिलं? म्हटलं हो, कारण आपल्याला पैसे नाहीत ना आता. म्हटलं मग मी म्हटलं लिहूनच बघूया आपण. बरं, त्याआधी मी कधी काही डिवोशनल लिहिलं होतं असं नाही, असं काहीच नाही. आणि उत्तम झालं, मग मी ती गाणी मीच लिहिली आणि पुढे झालं. म्हणजे त्या ती कमर्शियल, म्हणजे त्या पहिल्या अल्बम मध्ये संगीतकार म्हणून नव्हे तर गीतकार म्हणून पण माझा जन्म झाला. आणि अभंग वगैरे लिहिलं की तूच माझा विठोबा, तूच माझा हरी, चैतन्याच्या सरी गजानना, अशा पद्धतीची गाणी बरीच होती, 7-8 गाणी होती. तर तो पहिला अल्बम माझा, पहिला तो तुमचा, आणि गजानना मोरया असं त्याचं. अच्छा, श्री गणेशा झाला, श्री गणेशा झाला, वा. आणि पुढं जे मी मग अशी परिचय देतानाच जो उल्लेख केला, कृष्णाची जी रचना आहे कृष्णावरती, अरुणाताई, तर त्या अल्बमचा प्रवास कसा झाला आणि श्रेयाचा आवाज त्यासाठी मिळणं आणि तो सगळा उपक्रम, तो सगळा सागरिका, सागरिका म्युझिक कंपनीची, त्यांच्यासाठी तो केला गेला. तेव्हा मी दोन अल्बम्स केले होते, एक माझा स्वतःचा, तो पॉप म्युझिकचा होता, सॉन्ग सगळे आम्ही ऍक्च्युअली तिकडे येणार आहे. आणि हा कृष्ण माझा हा अल्बम, अरुणाताईंनी लिहिलेली सगळी गाणी. तर मी अरुणाताईंना तेव्हा भेटलो, काय इतक्या उत्तम कवींच्या रचना वाचत आणि गात आल्यामुळे मला त्याची आवड आणि गोडी निर्माण झाली होती आणि कळलं होतं की हेच महत्त्वाचं आहे, उत्तम कंटेंट असणार. मग मी त्यांना भेटलो, म्हटलं अरुणाताई असं असं कृष्णाबद्दलचं करायचं आहे आणि त्यांचाच कृष्ण किनारा वगैरे तोपर्यंत वाचलेलं होतं. म्हटलं म्हणे काय संकल्पना आहे, म्हटलं कृष्णाच्या आयुष्यात असलेले वेगवेगळे लोक एक एक गाणं त्यांचं असायला हवं. तर मग त्यांनी म्हणले अरे छान आहे, मग एक राधेचं गाणं करूया, एक मीरेचं करूया, असं सगळं चालू होतं. आणि त्यांनी तेवढ्या त्यांच्या कविता दाखवल्या मला की, तर त्याच्यात एक अप्रतिम रचना होती लिहिलेली. तर म्हटलं अहो ही किती सुंदर आहे, हे घेतो. अजून तरळते दृष्टी पुढती ते मोराचे पीस निळे, झिळमिळ त्या रंगांचे गारुड, अजून मला पुरते नकळे. म्हटलं हे किती सुंदर आहे, म्हटलं हे द्या मला. ते म्हटलं पण हे काय असं पर्टिक्युलर कोणत्या व्यक्तिरेखेचं नाही आहे. म्हटलं हे तुमचं आहे, कृष्ण तुमच्याही आयुष्यात आहे आणि तुम्ही एवढं लिहिताय तर तुम्ही पण कृष्णाच्या आयुष्यात आहात. वाव. तर म्हटलं मला होऊ द्या त्याचा भाग. म्हटलं घे तुला आवडत असेल तर, इतकं साधं ते झालं. आणि ते गाणं फार आवडतं आता लोकांना. नाही, माझंही ते अतिशय आवडतं गाणं आहे. धन्यवाद. आणि मी कित्येकदा ते ऐकलेलं आहे, ऐकतो कायम. आणि मला त्याच्यातला विलक्षण आवडलेला भाग म्हणजे तो जो कोरसचा वापर आहे. वा, तुम्ही किती सुंदर नोंद घेतली आहे त्या गोष्टीची. कारण की मी तेव्हा कंपोज करताना ही गोष्ट केली होती की जनरली कोरस पार्टला रिपीटेशन असतं, म्हणजे एखादे सोलो लाईन आली मग ती लाईन रिपीट कोरसने केली, एवढंच काय ते महत्व कोरसला असतं. पण त्या गाण्यामध्ये कोरसची ओळ स्वतंत्र आहे, म्हणजे ती सोलो व्हॉइस मध्ये नाहीये ओळ. आणि सोलोनी जे म्हटलं त्याच्या पुढचा अर्थ कोरस गातो. हो. आणि तो एका व्यक्तीपासून समाजापर्यंत जातो त्या अर्थी.
तर त्यामुळे तुम्ही त्याची नोंद घेतली तर मला फार आनंद झाला. आणि फार सुंदर झालं. आणि श्रेया, श्रेया श्रेयाचा आवाज, श्रेया ही तेव्हा अतिशय नवीन होती, म्हणजे 14-15 वर्षाची होती बर, आणि ती सागरिकाची कॉन्ट्रॅक्टेड आर्टिस्ट होती. तर मला सागरिकाजी म्हणाल्या की आमच्याकडे एक सिंगर आहे तिचं करूया, आणि तर 4 गाणी सुरेश वाडकरांची आणि 4 श्रेयाने गायलेली अशी त्या अल्बम मध्ये आम्ही केली. आणि मी अवाक झालो. श्रेयाला मराठीचं हे होतं? नाही नाही, बंगाली मुळात ती, पण मुंबईत राहिलेली. आणि आकाशवाणीचे सुप्रसिद्ध निवेदक किशोर सोमण मुंबईचे, ते तिला मराठी उच्चार शिकवायचे. बर. म्हणजे प्रत्येक गाण्याच्या वेळेस सुद्धा आणि ते जनरली सुद्धा शिकवत होते. आणि तुम्ही ऐकलंच आहे गाणं असं अजिबात वाटत नाही, म्हणून मी हा प्रश्न विचारला. त्याच्यात किशोर सोमणांचा खूप मोठा भाग आहे महत्वाचा. पण मला, मी अवाक झालो म्हणजे तेव्हाही श्रेयाचं गाणं ऐकून, तेव्हा सुद्धा ती एवढीच उत्तम गात होती. म्हणजे तुम्ही जे ऐकलेलं गाणं आहे ते ती 14-15 वर्षाची असताना गायलेली आहे. पण तो जो कॉन्ट्रास्ट तयार होतो ना, तिचा आवाज आणि कोरस, हो कोरस नंतर तिचा आवाज, हो हो हो, आणि त्याच्यात तुम्ही कुठेही तोडलेलं नाही, नाही नाही, सलगच आहे तो. त्यामुळे त्याचा जो परिणाम जो आहे ना, तो फारच वेगळा होऊन जातो. आणि त्याचं संगीत संयोजन अप्पा वडावकर नावाचे जे सुप्रसिद्ध संगीत संयोजक आहेत त्यांनी केलं, तर त्यांनी सुद्धा तो, त्यांचाही फार मोठा वाटा आहे. किंवा त्यातले वादक कलाकार, केदार पंडितने तबला वाजवला आहे, संदीप कुलकर्णींनी बासरी वाजवली आहे. फार मोठी टीम काम करत असते एका क्रिएशनच्या मागे, त्यामुळे मला त्यांची नावं घेणं आवश्यक वाटलं. नाही नाही, अर्थातच आता ज्या प्रश्नाला थोडीशी मी बगल देत होतो तो खरं तर मला आलाच, तो असा की शास्त्रीय संगीताची आवड आणि त्याच्यातनं आपसुक तुम्हाला मिळालेलं ज्ञान, औपचारिक नव्हे पण आपसुक मिळालेलं ज्ञान, त्याचं तुम्ही केलेलं उपयोजन हे तुमच्या कामातून दिसत होतं. त्याच्या पलीकडे जाऊन वेस्टर्नचं, वेस्टर्न म्युझिकचं देखील तुम्ही ज्ञान कसं घेतलं आणि त्याच्यामध्ये देखील तुम्ही रचना तुमच्या केल्या, हे कसं शक्य झालं? मला यातला संगीत संयोजन हा जो भाग आत्ता बोललो, त्याची आवश्यकता, म्हणजे ते समजण्याची आवश्यकता आपल्याला आहे असं लक्षात आलं. कारण की काय व्हायचं, मी जेव्हा सुरुवातीला संगीतकार म्हणून काम करायला लागलो जाहिरातीच्या जिंगल वगैरे, तेव्हा करून ऐकवावं लागायचं ना रफ रेकॉर्डिंग. आणि मग ते कोणाला तरी ज्याला येतं आहे, ज्याच्याकडे सिंथेसायझर, जे प्रोग्रामिंग करतात, त्यांच्याकडे जाऊन करावं लागायचं. आणि ऑब्व्हियसली मी नवीन होतो तर ते रिजेक्ट व्हायचं, मग खूप खर्च पण व्हायचा. आणि मला ते खूप मेस्मरायझिंग पण वाटलं की हे फार मस्त आहे सगळं काहीतरी, की गाण्याच्या मागे वाजणारं काहीतरी टेक्नॉलॉजीचा आधार घेऊन आपल्याला स्वतःलाच क्रिएट करता येतं, हे आपल्याला आलं पाहिजे. पण मग तेव्हा लक्षात आलं की नुसती टेक्नॉलॉजीकडून करणार नाही, तर ते नक्की काय वाजवत आहे, ते शास्त्र कसलं आहे, तर ते पाश्चिमात्य संगीताचं शास्त्र होतं. मग मी जो फर्नांडिस नावाचे पियानो टीचर, माझे दुसरे गुरुजी वेस्टर्न क्लासिकलमधले, त्यांना जाऊन भेटलो. त्यासाठी माझा एक अतुल राणिंगा नावाचा अतिशय उत्तम म्युझिक अरेंजर आणि प्रोग्रामर आहे, मी त्याला विचारलं. म्हटलं तर तो म्हणे तू जो सरांकडे जा, त्यांनी मला घेऊन गेला तिकडे तो. आणि मग मी त्यांना बेसिक पियानोचं जे टेक्निक आणि नॉलेज आहे ना, हे वेस्टर्नचं बेसिक नॉलेज, स्केल्स, कॉर्ड्स आणि असं सगळं ते मी घेतलं. मुळात मी काय चांगला पियानो प्लेअर आहे किंवा असं अजिबात नाही आहे, पण मी ते नॉलेज घेतलं की उत्तम अरेंजर बरोबर काम करून घेत असताना मला कळलं पाहिजे मला काय हवं ते सांगता पण आलं पाहिजे. तर त्या अर्थी मी ते शिकलो आणि मग त्या कारणाने मी गाणी पण ऐकायला लागलो आणि असं सगळं, तर त्यातनं ते वाहन माहीत झालं. आता पुढचा ऑब्विसली फ्युजन, या प्रकाराकडे तुम्ही कसं पाहता? फार चांगला प्रश्न आहे आणि फार महत्वाचा आहे असं मला वाटतं की फ्युजन जेव्हा केलं जातं, फ्युजन म्युझिक, मुळातच फ्युजन ही आयडिया, म्युझिक नंतरची गोष्ट घेऊया आपण, कुठल्याही दोन गोष्टी फ्यूज करायच्या म्हटल्या, जसं आपण शब्द आणि संगीताबद्दल बोललो, मूळ फ्युजन ते आहे ना, की काव्य आणि स्वरभाषा आणि शब्द भाषा, ते जितकं एकतत्व होणं आहे तेवढं एकतत्व होता येत असेल तर त्या फ्युजनला अर्थ असतो असं मला वाटतं. मग ते संगीतातलं असो, चित्रपटातलं असो, किंवा दोन व्यक्तींमधलं असो. तर फ्युजन म्युझिकबद्दल जर पर्टिक्युलरली बोलायचं झालं, तर मला असं वाटतं की पाश्चिमात्य संगीत आणि पौर्वात्य संगीत असंच नव्हे तर मिडल ईस्टमधलं सुद्धा संगीत असेल, किंवा जॅपनीज चायनीज टाईपचं वेगवेगळ्या प्रकार आहेत संगीतांचा, तर केवळ एक तुकडा त्या संगीतातला आणि एक तुकडा या संगीतातला
किंवा एखादं वाद्य त्या संगीतातलं, एखादं वाद्य या संगीतातलं, म्हणजे केवळ सारंगी आणि ड्रमसेट एकत्र वाजला म्हणून फ्युजन होतं असं नाही, असं मला वाटत नाही. ते संगीताच्या पातळीवर जर एकत्र आले परिणाम म्हणून तर ते चांगलं फ्युजन होतं असं मला वाटतं. आणि आणि हे फार कठीण आहे. म्हणजे उत्तम फ्युजन चं उदाहरण म्हटलं तर ज्यांनी आम्ही फ्युजन करतो अशी पोज न घेता केलं, म्हणजे शंकर जयकिशनची गाणी किंवा आर डी बर्मन साहेबांची गाणी, बरोबर, आपल्या सगळ्या चित्रपट संगीतामध्ये फ्युजनचे उत्तम उदाहरण आहे. पिया तू आप तो आजा सारखं गाणं असेल किंवा ज्वेल थिप मधली गाणी असतील, होठो पे ऐसी बात, तर त्याच्यात तर ते मादलच आहे, कुठे ढोलच आहे, ते नेपाळमधली वाद्य आहेत, इथली वाद्य आहेत. तर हे या लेवलचं जे फ्युजन आहे की जे अर्थासाठी फ्यूज होतं आणि जे एकमेकांचा वेगळेपणा टिकवत नाही तर ते मिसळून टाकतं एकमेकांना, या पातळीचं फ्युजन जे अर्थपूर्ण होतं, अर्थ म्हणजे जाणीव म्हणून पूर्ण अर्थपूर्ण होतं, तर ते मला वाटतं तशा पद्धतीने होणं आवश्यक आहे. नुसतंच ते चमत्कृती तसं होत असेल तर ते फ्युजन आहे, नाहीतर कन्फ्युजन. नाही, कन्फ्युजन आहे आणि ते केवळ चमत्कृतीच्या पातळीवरच आहे आणि ते चमत्कृतीच्या पातळीवरच राहतं. ह्याचं कारण म्हणा किंवा ह्याचा परिणाम म्हणा, लयकारी एकत्र करणं फार सोपं आहे. म्हणजे तालवाद्य एकत्र करणं त्यातल्या त्यात सोपं आहे मेलडी एकत्र करण्यापेक्षा, कारण की त्याच्यात मात्रांचं गणित आहे. त्यामुळे तुम्ही बघाल, हे माझं ऑब्झर्वेशन आहे, तुम्ही बघा किंवा आपल्या श्रोत्यांनी सुद्धा विचार करावा की फ्युजनमध्ये मॅक्सिमम टाइम्स तालप्रधान गोष्टी तुम्हाला ऐकू येतील. हो, लयकारी ऐकू येईल, म्हणजे ड्रम्स आहेत, तबला आहे, ढोलक आहे, इतर काही आहे किंवा बेंजो असेल, गिटार असेल, ते सुद्धा तालांगाने जास्त वाजतं. मेलडीच्या अंगाने फ्युजन करणं ही खूप कठीण गोष्ट आहे. तर ते जरा मला असं वाटतं की त्या पद्धतीने जास्त व्हायला हवं, म्हणजे वेस्टर्न क्लासिकल ऑर्केस्ट्राच्या बरोबर आपल्या इंडियन क्लासिकल सिंगरनी गाणं किंवा आपल्या एखाद्या लोककलाकारांनी गाणं आणि ते म्युझिकली सुद्धा अतिशय उत्तम फ्यूज होणं, म्हणजे ते थोडं प्रगल्भ पद्धतीने व्हावं. पण आपल्याकडे श्रोत्यांना अनेक गोष्टी पटत नाहीत ही देखील एक दुसरी बाजू आहे. म्हणजे एक प्रसिद्ध मराठी गायक आहेत, त्यांनी काही प्रयोग केले वेगवेगळ्या मैफिलींमधून, भावगीत गाताना केले किंवा चित्रपट गीत गाताना केले, आणि पण त्यांना ट्रोल व्हावं लागलं त्यासाठी. प्रयोग करण्यात कमी पडले म्हणून त्यांची आहे का तो समजून घेण्यात कमी पडले म्हणून श्रोत्यांची आहे, त्याच्यात दोन भाग आहेत. पण मला असं कारण तुम्ही ह्या प्रक्रियेमध्ये असता म्हणून तुम्हाला बरोबर नाही, मी त्याचं अतिशय स्पष्ट उत्तर आहे माझ्याकडे, कारण मी सुद्धा या सगळ्या गोष्टींचा विचार करत असतो की हे असं का घडलं. ह्याच्यात दोन भाग आहेत असं मला वाटतं की ट्रोल करणारा एक भाग आहे, ट्रोल करणारा एक सेक्शन आहे आणि ती गोष्ट आवडणारा पण एक सेक्शन आहे मोठा, जो सामान्य श्रोत्यांचा आहे. म्हणजे श्रोते तेवढ्या प्रमाणात ट्रोल करतात असं मला वाटत नाही, कारण की तो जो श्रोत्यांचा संग्रह आहे तो मासेसमधला आहे. हा, तुम्ही म्हणताय तो काही संगीत समजणारा किंवा असं नाही, तो संगीताचा आनंद घेणारा वर्ग आहे. त्यांनी नाही आहे ट्रोल केलेलं. बरोबर, ट्रोल कोणी केलं तर जे संगीत संगीतातले लोक असतील, क्रिएटर्स आहेत, जे ज्यांना ती प्युरिटी महत्वाची वाटते किंवा ज्यांना तो एक प्लेइंग टू द गॅलरी केलं असं वाटतं, हे गाणं असंच ऐकायची मला सवय आहे म्हणून ते असंच असायला हवं. हा, असं ते मी त्या अर्थी त्यांना, पण मी त्यांना दोष देत नाही, त्यामुळे मी त्यांना प्युरिस्ट म्हणतोय. ते त्यांचं मत आहे, त्यांना ते वाटतं की सर्टन एक गोष्ट सर्टन पद्धतीचीच असली पाहिजे, हाच त्या गोष्टीचा आब आहे, हाच त्या गोष्टीचा आदर आहे. त्याच्यापेक्षा बाहेर गेलं तर त्याचा अपमान तुम्ही केला, इतकं त्यांचं ते परखड मत असतं. त्यामुळे मला असं वाटतं की ट्रोल करणारे लोक म्युझिक प्रॅक्टिशनर्स आहेत असं मला वाटतं. बरोबर, कारण की मी अनेकांच्या चर्चा पण ऐकल्यात त्याबद्दल. पण मला असं दुसरं पण असं वाटतं की त्याच्यामध्ये, पण हे असं होत राहिलं तर प्रयोगशीलतेला मर्यादा नाही येणार. नाही येणार, जो माणूस प्रयोग करतो ना तो या गोष्टींच तमा बाळगत नसतो आणि त्याला मिळणाऱ्या गोष्टी पण वेगळ्या असतात. बरोबर, तर त्यामुळे मला वाटत नाही, कारण की प्रयोगशीलता, बरं सामान्य श्रोते काय त्याला प्रयोग प्रयोग म्हणून पण बघत नसतात, त्यांना ते इंटरेस्टिंग वाटलं का नाही एवढंच महत्वाचं असतं, आणि ते वाटतं अनेक लोकांना. इथं अनुनय करायचा का आपला आनंद शोधायचा, या प्रोसेसमधले जे घटक आहेत त्यांची प्रायोरिटी काय असते, ती प्रत्येकाची वेगळी किंवा काय असायला हवी.
ते काय असायला हवी हे सांगण्याचा अधिकार मला आहे असं वाटत नाही, कारण की ते व्यक्तिगत गोष्ट आहे. ती प्रत्येकाने ठरवायची की मला काय आवडतं, मी कशाचा संग्रह ठेवायचा आहे आणि मी कशाला परत परत एक्सपोज व्हायचं आहे. म्हणजे अनुनय करणं हा खूप सिरियस शब्द तुम्ही वापरलाय, पण तो सुद्धा केला नाही जात, तो होतो असं मला वाटतं. तो काही वर्षानंतर कळतो आपण अनुनय केला म्हणून. तर मला वाटत नाही की असं काय हे सगळे एक्सप्लोअर करण्याचे भाग आहेत. त्यातून जसं मी जर आज म्हटलं की ते काय ॲटम नंबर वगैरे काय अर्थ नसतो, ते काय नुसतं काहीतरी गाणी असतात, जर मला ॲटम नंबर तयार करता येत असेल तर मी बोलण्यात अर्थ आहे. मला तर येतो का? मला येतो. मी सिनेमांसाठी केलेले आहेत ॲटम नंबर्स कंपोज, किंवा मला ग्रेसांचा मुक्त छंद पण कंपोज करता येतो. असं म्हटल्यानंतर मला कळतं की, किंवा असा अनुभव घेतल्यावर मला कळतं की आपण नावं ठेवणं सोपं आहे, आपण तेवढं बाहेर जाऊन दुरून वेगवेगळ्या अँगल्सनी त्याच एका गोष्टीकडे बघू शकतोय का प्रॅक्टिकली, ती पण आपल्यात कुवत आहे का असं मला वाटतं. हा फार कठोर शब्द वाटेल काही लोकांना की आपल्यात कुवत नसून पात्रतेपेक्षा चांगलं आहे, पात्रतेपेक्षा चांगलं आहे, कारण पात्रता हे परत जजमेंटल झालं. एक्झॅक्टली. कुवत आपली ॲबिलिटी आहे का? आपली ॲबिलिटी नसल्यामुळे आपण एखाद्याला, किंवा क्षमता म्हणू आपण, हा आपली क्षमता नसल्यामुळे, ती क्षमता ज्याच्यात आहेत त्याच्यावर असूयेमुळे त्याला नाव ठेवणं हे मला नाही पटत. म्हणजे जसं अगदी सुरुवातीला संगीतकार म्हणून मी काम सुरू केलं तेव्हा व्हायचं की रिजेक्शनच जास्त यायचं. एखादी चाल ऐकवली आणि बरं, ती काय संगीतातली माणसं नसायची, ती अतिशय रॉ भाषेत सांगायची की काय मजा नाही आली याच्यामध्ये, तर मला राग यायचा, मग मी नाराज होऊन बसायचो. मग मी विचार केला की अरे पण असं तर नाही चालणार, आपल्याला करिअर करायचं म्हणल्यावर त्यांना आवडणारी गोष्ट आपण केलीच पाहिजे, आपल्याला तर राग येतो, आपल्याला राग काय येतो याचा मी विचार केला. तर मग माझ्या लक्षात आलं की मला राग येतो कारण माझी क्षमता नाही आहे, हे जी एक गोष्ट केली त्याच्यापेक्षा दुसरं काहीतरी तयार करून दाखवण्याची. ते लक्षात आल्यावर सोपं होतं, मग मी अभ्यास केला की हीच गोष्ट 10 प्रकारे कशी करायची हे आपल्याला आलं पाहिजे. ते यायला लागल्यावर मला राग येणं थांबलं आणि माझं रिजेक्शन पण कमी झालं. त्या अर्थी मी म्हणतोय की ती क्षमता आपल्यात निर्माण केली आणि ओपननेस, ओपननेस तर पहिली आवश्यकता आहे, पहिला भाग आहे. तर त्या अर्थी खूप गोष्टी असतात. मग इथे तुम्हाला गुरुजींनी जे काही तयार केलं त्या अर्थाने, आतून बाहेरून सगळ्याच अर्थाने, तर ती शिकवण फार कामी आली असं आलीच आलीच हो. आणि कदाचित जो काय आजोबांचा पिंड माझ्यात आहे असं म्हणतात, ती पण नकळत आली असावी. बरं, त्या अर्थी माझी पात्रता नाही मी ते सांगायची, पण नाही, खूप छान पद्धतीने तुम्ही इतक्या कॉम्प्लिकेटेड आहेत तशा गोष्टी म्हणायला गेलं, खरंच कॉम्प्लिकेटेड मी प्रयत्न करतोय सांगायचं, छान सांगितलं. राहता राहील दोन विषय आणखी, चित्रकला, एक म्हणजे चित्रकला. आपल्याला चित्रकार हरवलाय असं कधी आयुष्यात वाटलं का तुम्हाला? नाहीच वाटलं, कारण सुरुवात तुमची तिथून झाली, तिथून झाली. मग एवढं सगळे टप्पे आणि सगळे हे करत असताना तो चित्रकार कसा जपून ठेवला का, तो कुठं दूर भरकट? नाही, तो जपावा विवा लागत नाही, तो जात नाही हो कुठे, तो जर खरा असेल तर जात नाही कुठे. आणि जसं मी म्हटलं की गायक म्हणून पण मी सुरुवातीपासून, तर तसा गायक पण बाजूलाच पडला होता मधल्या काळात, कारण की शेवटी तुम्हाला एखाद्या गोष्टीचा अभ्यास करायचा म्हणलं दुसरी गोष्ट, असं असं होत असेल ना, म्हणजे चित्रकार धरला की हे बाकीचे 4-5 लोक थोडेसे दूर राहतात, हे पकडला की तो दूर राहतो. सुरुवातीला मलाही वाटलं असं, पण नंतर आणि फार लवकर माझ्या लक्षात आलं की आपण जर संपूर्ण अनुभव म्हणून प्रत्येक प्रोसेसकडे बघितलं तर असं लक्षात येतं की मी जेव्हा चित्र काढतो तेव्हा माझा संगीताचा पण अभ्यास होतो. मी जेव्हा एखादी कविता लिहितो किंवा एखाद्याचं कोणाचं समजा इन्स्ट्रुमेंटल म्युझिक ऐकलं तर काही रंग माझ्या अंतःचक्षुसमोर तरळतात, तर त्या अर्थी मला लक्षात आलं की या गोष्टी वेगळ्या नाही आहेत. आणि मग मी त्या फक्त एकत्र होऊ देणं एवढंच केलं, म्हणजे मी त्यातनं स्वतःला बाजूला काढून टाकलं. आपण जे म्हणतो ना की अरे मी चित्र काढत बसलो, मी गाण्याचा रियाज कधी करणार, गुंतुनी गुंत्या तो सारे, हा पाया माझा मोकळा, क्या बात आहे, अगदी सुरेश भटांनी लिहून ठेवली एवढं आपल्यासाठी. तर त्या अर्थी माझ्या लक्षात आलं की आपण जर मोकळेपणाने बघितलं किंवा अनुभवाच्या पातळीवर प्रत्येक कलेचा अनुभव घेतला, म्हणजे मी चित्र काढतोय ही विषय सोडून द्यायचा, आपला श्वास बघायचा, वा, तर आपल्या लक्षात येतं की जसं कम्प्युटरचं असतं ना, कम्प्युटर बायनरी लँग्वेजवर चालतो, त्याला नसतं कळत तो संगीत वाजवतोय का, तो चित्र काढतोय, तो स्क्रीनवर काही दाखवतोय का, काय म्युझिक प्ले करतोय,
त्याला फक्त 0101 माहीत असतं. मला वाटतं की आपलं हृदय आणि आपला मेंदू पण तसाच असतो. त्याला नसतं माहिती की चित्र काढतोय का गाणं गातोय. पण हा संवेदनांचा पण प्रवास आहे ना तुमच्या. संवेदनांचीच पातळी महत्वाची आहे आणि ती आतून महत्वाची आहे. की जसं चित्र काढणे किंवा एखादी स्वररचना तयार करणे म्हणूया, ठीक आहे, कारण ते आपण करत असतो, त्याआधी एक भाव निर्माण झालेला असतो आपल्या मनामध्ये. ती भावस्थिती जी आहे ना ती फार महत्वाची आहे. त्यामुळे मी चित्र काढलं तरी एका भावस्थितीपर्यंत पोहोचणार आहे, मी गायलो तरी एका भावस्थितीपर्यंत, स्वररचना केली तरी एका भावस्थितीपर्यंत पोहोचणार आहे. एखाद्या काव्याची ओळ काहीतरी आली तर ती त्या भावस्थितीतून आलेली असते. तर ती भावस्थितीची जाणीव, संवेदना, तुम्ही शब्द छान वापरलात, ती जेवढी सलग आणि सतत राहील तेवढं. हा सगळ्या भावस्थितीचाच प्रवास असतो थोडक्यात. हो, फक्त ह्याचे जे मीडियम्स आहेत ती वेगवेगळी, त्या भाषा आहेत, भाषा अर्थ. मग ते कधी कलाकार म्हणजे अभिनेता म्हणून येतो, कधी गायक म्हणून येतो, कधी कॉम्पोजर म्हणून येतो, असं आपण म्हणू शकतो. ती वाहती गंगा एकच आहे आणि ती तशी राहिली पाहिजे. मला असं वाटतं की हे पण मला शिकायला मिळालं माझ्या गुरुजींच्या याच्याकडनं की आपण अडून यायचं. वा, तर मग आपल्याला सतत आणि उपलब्ध होत राहणार आहे. कारण वाहती गंगा तुम्ही वापरला शब्द तसा. एकदा मी एक आठवण सांगतो आणखी छोटीशी. जसं मी सांगितलं देवसाहेबांना मी कधी भेटलो आणि काही शिकायला मिळालं नाही असं नाहीच. तसंच संगीत रचना म्हणजे काय हे त्यांनी इतकं सोपं आणि इतकं थेट पद्धतीने मला सांगितलं होतं. एकदा मी एकदा त्यांच्या घरी गेलो आणि मग फार त्यांना मनापासून आनंद व्हायचा. ये म्हणले, बस माझ्याशी जरी बसून घेतलं आणि वही, जुनी वही होती, मला अजून त्याचा स्पर्श आठवतो त्या वहीचा. त्याची कडक पुठ्ठ्याची वही असायची पूर्वी, पण ती जुनी झाल्यावर थोडे नरम होतात पा त्याचे कॉर्नर्स. तशी एक वही होती, त्यांनी ती माझ्या हातात दिली आणि म्हणाले की बघ ह्याच्यातनं मागे जसं मैफिलीत गाताना म्हणले होते यातलं एकही गाणं तुला माहिती नाही, ऐकू येणार आहे. तसंच परत म्हटलं की यातली गाणी आहेत खूप जुनी आहेत, तुला काही माहिती असायचं कारण नाही त्यातलं. तर आता एक करायचं, पान उघडायचं, कोणतंही पान उघडायचं आणि जे शब्द डोळ्यासमोर येतील ते गायला लागायचे आणि ती चाल वाटली पाहिजे. वा, ती व्यवस्थित अर्थपूर्ण चाल वाटली पाहिजे. बरं, उघडली, गायलो, परत एक पाठीवर थापडली, म्हणले एवढंच असतं चाल लावणं. त्यासाठी काही लोणावळ्याला गेलो, 8 दिवस बसलो असलं काही आवश्यक. जर इतका ट्रान्सपरंट पद्धतीने जर व्यक्त होऊ शकलास, रिॲक्ट होऊ शकलास. तुम्ही एक खूप छान शब्द वापरला होता माझ्या पहिल्याच प्रश्नाच्या उत्तरात, म्हणजे आरसा. आरसा, आणि मी तो यशवंत देवांच्याच आवाजात एक त्यांनीच एका प्रश्नाच्या उत्तरात उत्तरादाखल त्यांनी तो शब्द वापरला होता. अच्छा, तो प्रश्न असा होता की लता दिदींना जीवनात ही गडी गाणं तुम्ही जेव्हा शिकवलं तर ते त्यांना किती वेळ लागला? हो, तर ते म्हणले की आरशात आपली प्रतिबिंब उमटायला जेवढा वेळ लागतो तेवढाच लागला. मला आत्ता त्याची आठवण झाली. वा वा, खूप आनंद झाला मला तुम्ही त्यातली एक सिमिलर गोष्ट गुरुजींबद्दलची सांगितली त्याबद्दल. त्यामुळे हे म्हणून म्हणलं हे हा सगळा प्रवास त्या अर्थाने आरसपाणी देखील आहे. मला असं वाटतं बरं का संतोषजी की हे आपले अनुभव जे असतात ना, म्हणजे एक ब्रायन वेज नावाचं एक मनोवैज्ञानिक, त्यांचं एक पुस्तक आहे मेनी लाईव्ह मेनी मास्टर्स नावाचं, तर त्याच्यात त्यांनी म्हटलं की वी आर हिअर टू लर्न. बरोबर, आपण आपला जन्म शिकण्यासाठी आहे. तर तसं मला नेहमी वाटतं की आपण शिकत राहिलो की आपल्याला आपण कळायला लागतं आपण आणखीन किती कण आहोत. आपण कण सुद्धा नाही होतपर्यंतचा प्रवास, म्हणजे आपला जन्म हा आपण कण आहोत असं वाटत नाही. आपल्याला वाटतं आपण आहोत, आपण खूप मोठे आहोत. मग आपण चांगलं काही नॉलेज घ्यायला लागलो की आपल्या लक्षात यायला लागतं की आपण कण आहोत. आणि खरं म्हणजे शेवटी आपल्याला आपला जो काही मृत्यू असतो तो आपल्याला अनुभव देतो की आपण कण सुद्धा नाही आहोत. तर मला असं वाटतं हा अनुभवांचा प्रवास म्हणजे तो आहे. खरोखर अनुभवाचा प्रवास आहे. आता एक शेवटचा प्रश्न, खूप वेळ मी घेतला. नाही नाही, जरूर. तो असा की तुमचा चित्रकार, तुम्ही ते थोडस उदाहरण मला आणखी देणार आहात की त्याचे फॉर्म्स तुम्ही की काय काय निवडले तुमच्या एकूणच प्रवासात त्याचा कसा उपयोग झाला. आणि दुसरं म्हणजे तुम्ही अभिनय देखील केलेला आहे. अभिनय नाही केला मी फार,
केला तुमचं म्हणणं तर खरंय, जसं गायन केलं पण केला असं म्हणणं इतकं नाही, पण ते पण केलेलं आहे. तोही अनुभव आहे, मी मगाशी उल्लेख त्याचा केला नव्हता पण आता मुद्दाहून करून ठेवतो याच्यासाठी की हा देखील फॉर्म आहे आणि तो देखील तुम्ही जगलेला आहात किंवा जगता आहात. तर एका व्यक्तीने किती किती गोष्टी कराव्या असं तो हे आहे, म्हणून तो देखील काही अनुभव तुम्हाला. तो अभिनयाचा भाग जो आहे तो मला असं वाटतं की तो भावावस्थेत न येणारी गोष्ट आहे. म्हणजे रंग नवा नावाचा आमचा कार्यक्रम जो अनेक विविध कवींच्या कवितांच्या माझ्या रचना संगीत रचना मुक्ता बर्वेनी प्रोड्यूस केला होता, निर्मिती मुक्ताची होती. मुक्ता, मी आणि मनीषा आम्ही तो सादर करायचो आणि वादक कलाकार होते. तर त्याच्यामध्ये आम्ही काही म्हणजे अभिनय केला तर मग डायरेक्ट मुक्ता बर्वे बरोबरच केला असं म्हणता येईल. म्हणजे मला तो संधी मिळाली, मी अतिशय अवघडलेलो होतो खरं म्हणजे तेव्हा, की अभिनय हे आपलं नॉट माय कप ऑफ टी. पण मुक्ताने अतिशय दिलं असं नाही आहे, तू करू शकशील. आणि एक कविता त्याच्यात आम्ही सादर करायचो जी अर्धी मी लिहिली आणि अर्धी मुक्ताने लिहिली, अतिशय इंटरेस्टिंग. ती युट्यूबवर आहे, तर त्या कारणाने मला करता आला अभिनय. आणि मग तेव्हा मी रिहर्सल्समध्ये अतिशय अवघडलेलो होतो, तर ते रिहर्सल्स आपली अभिनेत्री कादंबरी कदम किंवा शर्वरी पाटणकर या सगळ्या असायच्या तिथे. तर एका रिहर्सल नंतर मला शर्वरी येऊन म्हणली की छान नाही, मुक्ताला म्हणली की अरे तो बरं करतोय, तो काय वाईट नाही करत आहे असं. तर मुक्ताने मला सांगितलं की बघ काय म्हणते, आणि मुक्ताने तिला सांगितलं की हे त्याला जाऊन सांग. तर असं आपल्या आसपासच्या मोठ्या आणि आपलं चांगलं व्हावं अशी इच्छा असलेल्या लोकांनी धीर दिल्यामुळे आपल्याला काही गोष्टी थोड्याशा उपलब्ध होतात. त्यातला येतो अभिनय हा भाग. मी फार किंवा प्रतिमा कुलकर्णी सुप्रसिद्ध दिग्दर्शिका, त्यांना माझं काव्य वाचन आणि बोलण्याची पद्धत आवडली. त्यांनी कुठल्या तरी परफॉर्मन्स नंतर, हा एका अल्बमचं रिलीज होतं त्यात मी काहीतरी बोलत असताना कवितेची ओळ वाचताना त्यांनी नंतर ऐकले, ते म्हणजे तो जो तू पॉज घेतलास ना ती ओळ वाचताना, तो एका अतिशय प्रगल्भ अभिनेत्याचा पॉज होता. म्हटलं तुम्ही हे म्हणताय, म्हणून मी तुला सांगून ठेवते तू जर कधी अभिनय केलास तर तू माझ्या ह्याच्यामध्ये करणारेस पहिल्यांदा. म्हटलं हो तुम्ही काय मला लाजू नका प्लीज. तर म्हणे नाही नाही, मी तुझ्यात काय एक छान गोष्ट आहे तेवढी सांगितली. तर अभिनय म्हटलं तर तेवढ्याच आहे, तो तेवढ्याच पातळीवर आहे. पण त्याचा एक उपयोग मला आता, मी असंच होतं ना तुला ही नावाचा माझा जो काव्यसंग्रह आहे, त्याच नावाचा मी माझा सोलो शो सुरू केला माझ्या कवितांचा. आणि त्याच्यात मी हार्मोनियम घेऊन बसतो आणि एक स्पॅनिश गिटार आणि एक तबलावाला, एवढे तिघच असतो आम्ही स्टेजवर. आणि दीड तास सलग मी येऊन बसतो, गप्पा मारतो, काही कविता वाचून ऐकवतो आणि काही गाऊन ऐकवतो. तर तेव्हा ते जे अभिवाचन किंवा वाचिक अभिनय हा जो भाग आहे तो मला खूप उपयोगाचा ठरतो, कारण की तुम्ही सलग असं नुसतं बसून फार कंटाळा नाही होऊ शकता याची मला जाणीव आहे. आणि संगीत किंवा इतर कुठल्याही याच्यामध्ये तुम्ही कॅमेरा कॉन्शियस नसतात. नाही नाही नाही, हो ते मात्र तुम्हाला थोडंसं, ते मात्र मला शिकावं लागलं हळूहळू. ते शिकत गेलो आणि मी तुम्हाला आता आश्चर्य वाटू शकेल किंवा अनेक लोकांना वाटेल की मी अतिशय इंट्रोवर्ट होतो. म्हणजे मी जेव्हा कॉलेज संपेपर्यंत मी इथे अभिनवला होतो तेव्हा सुद्धा आमच्या शिक्षिका होत्या एक रंजना दाणी म्हणून, त्या मला काय गायक अशा थाक मारायच्या. नंतर काही वर्षांनी भेटल्यानंतर मला म्हणाले की अरे बरेच बदल झालेत. म्हटलं काय, त्यावेळी नाही आता म्हणजे नजर तुझी चक्क सरळ विरळ आहे, नजरेला नजर तुम्ही बघतोस वगैरे. म्हटलं म्हणजे काय, नाही तर तेव्हा म्हणजे 45 अंशात खाली किंवा वरती, आपण आपल्याच 90 वर 45 असंच काहीतरी चालू असायचं. तेवढा मी इंट्रोवर्ट होतो, आत्ममग्न होतो. म्हणजे मला कदाचित आताच एवढ्या गोष्टी चालू असायच्या की मला बाहेर बघायचं जाणीवच नव्हती. तिथपासून आत्तापर्यंतचा सोलो शो करण्याचा आणि वाचिक अभिनय वगैरे गोष्टी मी बोलतोय किंवा एक, तर तोही प्रवास मोठा होता. त्यातनं काही गोष्टी मला अनेक उत्तम नटांचं बघून, अनेक उत्तम वक्त्यांचं बघून, कवींचं बघून शिकायला मिळाल्या. पण मला आवड निर्माण झाली आता की आपल्याला आता आता आम्ही अपेक्षा करू शकतो. ते नाही माहिती कुठे म्हणत नाही कुठेतरी, पण रंगमंचावर फार मजा येऊ लागली मला हे खरं आहे. रंगमंच किंवा पडदा देखील बघूया, मी नाही म्हणतच नाही तुम्हाला माहितीये, पण आता बघू. पण ते तेवढं सोपं नाही याची मला जाणीव. वाहत्या गंगेला कुठे कुठे किनारे माहित नाही. आणि कविता, कवी हा विषय आपला एक चित्रकला, 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 चित्रकलेचं तुम्ही सांगणार होता. चित्रकलेच्या प्रवासातला एक अतिशय इंटरेस्टिंग मुद्दा मला सांगायला आवडेल, कारण तो प्रवास लहानपणापासून मी म्हटलं तसं चित्र काढायला सुरुवात केली, मग चित्रकलेच्या कॉलेजमध्ये आलो, मग मी जाहिरात क्षेत्रातली चित्रकला
शिकलो, मग मी नेपथ्य रचना केलं होतं, चित्रकलेचा त्रिमित अनुभव म्हणता येईल, हे सगळं होत राहिलं. पण मी कॉलेजमध्ये असताना लँडस्केप्स आम्ही करायला जातो, वॉटर कलर्स मला करायला खूप आवडतं, पारदर्शक जलरंग, आणि ते मी खूप वर्ष केलं. आणि नंतर काय झालं की डिजिटल कॅमेराज झाले मार्केटमध्ये, एक क्लिक केलं की हुबेहूब. तर त्या काळात मला थोडस कंटाळा आला, मी म्हणतो तसं परत एकदा, की आता मग काय अर्थ उरला, म्हणजे एक क्लिक केलं की हुबेहूब त्याच्यामध्ये येत आहे आणि असं लगेच बघता येतंय वगैरे. चित्र काढायची तरी, चित्र काढायची कशाला, असं अगदी हाच प्रश्न माझ्या मनात आला. किंवा दिसलं झाड की तसंच झाड काढ, काय म्हणजे याच्यात काय अर्थ आहे. म्हटलं नाही, मग आता हे नाही, आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे. मग वेगळं म्हणजे काय, तर मग ते अमूर्त चित्र असतात, त्याच्यात आपण काहीतरी एक्सप्लोअर केलं पाहिजे असं मला वाटलं. पण ते इतकं सोपं नाही की आता अमूर्त चित्र काढू म्हणून काढलं की अमूर्त चित्र, असं नाही आहे. म्हणजे ते काय नुसते डाग नसतात, बरोबर, कागदावर रंगाचे मारलेले पराठे नुसते नसतात, हे मला तेव्हाही कळत होते, हे फार नशिबाची गोष्ट आहे माझ्या. म्हटलं आता मग अमूर्त चित्र, मग मला काहीच कळेना की म्हणजे करायचं काय, नाहीच कळलं. पण अशा वेळी मी एक निर्णय घेतला की आपल्याला जर ह्या गोष्टी करत बसण्यात अर्थ नाही असं वाटतंय, एक व्यक्ती म्हणून, एक कलाकार म्हणून, की रिअलिस्टिक चित्र काढणे ह्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी आता आलं पाहिजे, आणि ते वेगळं काय आहे हे जर आपल्याला कळत नसेल, ते वेगळं काहीतरी आपल्याला जर सुरू करता येत नसेल, तर मग आपली चित्र काढून झाली, आता आपण आयुष्यभरात चित्र काढायचं काही कारण नाही. इतका तो मी ठाम निर्णय घेतला. आणि 2.5 वर्षाचा कालावधी गेला, मी नाही काढलं चित्र 2.5 वर्ष. मला अतिशय आवड होती पण मी चित्र नाही काढलं. मला खूप वाटायचं की त्रास झाला असेल थोडा तुम्हाला, झाला, पण मी तो त्रास खत पाणी म्हणून वापरला. मग काढायचं ना, मग ते आपण ठरवलं होते, शोध काय असतं रिअलिस्टिक, कोण कोण काढलीत, मी खूप बघायचो चित्र, खूप मुलाखती ऐकायचा प्रयत्न करायचो. मग हळूच एक दिवस अगदी अमूर्त नाही, ऍबस्ट्रॅक्टच अगदी नाही, पण सेमी ऍबस्ट्रॅक्ट अशी काहीतरी एक आयडिया माझ्या डोक्यात आली की अगदी असं 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 घासून पुसून असं चित्र काढायच्या ऐवजी टाकशीन थोडा काहीतरी, त्याच्यात काही दिसतंय का, अशी ती सुरुवात झाली. आणि मग एक सेमी ऍबस्ट्रॅक्ट नावाचा काहीतरी एक साधारण प्रकार सुरू झाला. मग हळूहळू तो सुरू झाल्यावर मग मी चित्र काढू लागलो परत. आता मी अमृत चित्र अनुभवू शकतो, स्वतः अनुभवू शकतो असं म्हणतोय मी, कारण की ते अनुभवण्याची गोष्ट आहे. अमृत चित्र पाहणाऱ्यासाठी पुरतं परत एकदा ती मूर्तीच आहे, अमूर्त. आणि अमूर्त या शब्दाबद्दल मला असं वाटतं की हा आपल्या कुवतीबद्दलचा शब्द आहे, बरोबर. अमूर्त असं काही नाहीच, म्हणजे जर आज आपण हबल दुर्बिणीतनं काढलेले अनेक इमेजेस इंटरनेटवर अव्हेलेबल आहे, त्या जर बघितल्या तर आपल्याला वाटतं की आपण काय अमूर्त चित्र काढून घेणार, ते सगळं अवकाशामध्ये आहेच ऑलरेडी, ते आपल्या आवाक्यातलं नाही, म्हणून आपण त्याला अमूर्तात रूप पाहणं आहे, तीच गोष्ट आहे. आणि ती तर आपल्याला संतांनी पण दाखवली हजारो वर्षांपूर्वी. तर त्या अर्थी मी हळूहळू परत एकदा त्या तत्वाच्या दिशेला जातो, परत एकदा या प्रवासातून मला असं वाटतं की त्याला नाव देण्याची गरज नाही. त्या अर्थी माझ्या अनेक कवितांमध्ये सुद्धा अनेक काहीतरी वेगळ्या गोष्टी उमटतात, अनेक कविता नकळत रूपाला येतात असं आपण म्हणू, अरूपाचं रूप, कविता अरूपाचं रूप जेव्हा होते तेव्हा ती खरी कविता असते असं मला वाटतं. पण मग त्या कविता तुम्ही रंगमंचावरून नाही सादर करत, एखादा तसा काही श्रोतृवर्ग असला तर मी दिसतो. तर आता बघा, आता माझ्या स्वतःचे कवितांचे कार्यक्रम देखील तुम्ही करतो, तसंच होतं ना तुलाही. हा जो कार्यक्रम आहे त्याची हे कशी झाली, म्हणजे आपण आता कवितांचा कार्यक्रम करूया अशी मानसिक तयारी तुमची? ती गंमत ती तशीच आहे परत एकदा, की जसं रिअलिस्टिक चित्र काढून झालं किंवा उत्तम उत्तम कवींच्या कविता गाऊन झाल्या तोपर्यंत मी लिहायला लागलो, आणि मग लिहिणं तेवढं सोपं नाही, आणि स्वतःच्या जोरावर स्वतःची कविता उभी करणं तेवढं सोपं नाही, बरोबर, हे लक्षात यायला लागल्यावर मला त्यात आणखीन रस आला, तो प्रवास सुरू झाला. आणि मी सोशल मीडिया वापरला बरंच, मी बराच ऍक्टिव्ह आहे त्याच्यावर, तर जेव्हा लिहायला लागलो तेव्हा मी त्याच्यावर पोस्ट करून बघू लागलो आणि प्रतिक्रिया वाचायला लागलो. आणि जवळजवळ 5-6 वर्ष कविता तुम्ही स्वतःच लिहित होता त्याच्यावर, हस्ताक्षरात लिहित होता, मला हस्ताक्षरात, त्यामुळे देखील प्रत्येकाचं लक्ष वेधलं जायचं, लक्ष वेधलं जायचं. आणि मी आधी असा कधीच सोर्स केला नाही की कविता मोठीच असली पाहिजे, मला जर वाटलं की सांगून झालंय 4 ओळींमध्ये तर ती तेवढीच असायची, किंवा 2 ओळी पण असायच्या. असं सगळं सुरू झाल्यावर जवळजवळ 7-8 वर्ष मी सोशल मीडियावर, 2009 मध्ये मी फेसबुकवर आलो पहिल्यांदा,
आणि खरं म्हणजे कविता संग्रह पहिला 2019 मध्ये आला माझा, तर तितकी वर्ष. पण तेव्हाही काही मी कविता नाही टाकायचो 2009 मध्ये. मला वाटतं 12-13 2012-13 ट्रेलर फक्त ट्रेलर थोडसा, तर त्यातनं सुरू झालं. आणि मग बुकगंगा प्रकाशन आहेत ना, ते मंदार जोगेकर, त्यांची माझी भेट झाली होती. तर ते तेव्हा म्हणाले की गुरु ठाकूर आणि मिलिंद जोशी अशी दोन नावं आहेत, की म्हणजे गुरुचा तर आहे आता संग्रह, पण ही अशी दोन नावं आहेत असं मला वाटतं, की ज्यांचा कविता संग्रह नाहीत पण जे कवी म्हणून पॉप्युलर आहेत. तर तुझा कविता संग्रह यायला पाहिजे असं नाही वाटत का? म्हटलं मला आवडेल, पण म्हणजे तुम्हीच सांगा आता की काय करेल, करावा का? ते म्हणजे करूया असं. आणि मग तेव्हा मी सगळ्या आवडी एकत्र आल्या, म्हणजे सिलेक्शन झाल्यावर मी म्हटलं मी हस्ताक्षरात करतो, ते तुम्ही सगळं अख्खं पुस्तक हस्ताक्षरात लिहिणार? म्हटलं हो. मग ते सगळं केलं आणि तो आहे प्रसिद्ध. तर त्या अर्थी हस्ताक्षर हो, तुम्ही म्हटलं तो आहे. आणि आता बघा, बोलता बोलता सुद्धा माझं कविता, संगीत रचना, चित्रकला हे सगळं एकत्रच यायला लागलंय, तर ते तसंच आहे. ह्याच आम्हाला विलक्षण अप्रूप वाटतं ते ह्याच गोष्टीचं, आणि म्हणूनच आज आपण इतका सगळा संवाद साधतो आहोत. जाता तर श्रोत्यांसाठी तुमच्या स्वतःच्या काही ओळी ऐकण्याची, तुम्ही ऐकवाव्यात अशी माझी इच्छा. आधी चार दोन ओळी आधी क्रिएशन बद्दलच्या सांगतो, कवितेबद्दलच्या आहेत, पण त्या खरं म्हणजे प्रत्येक कलेला किंवा कला निर्मितीला किंवा प्रत्येक कलाकार म्हणून जिवंत असलेल्याला लागू पडतात. की ऐकू येते दिसते त्याहून बरीच असते कविता. वा, ऐकू येते दिसते त्याहून बरीच असते कविता, शब्दांआधी शब्दांनंतर सुरूच असते कविता. क्या बात, हा त्याचा अर्थ असा वाटतं. आणि एक वेगळी कविता मी जे म्हणलं सहसा आपण ऐकवत नाही, तशी मी आज ऐकवायला मला वाटतं योग्य होईल. अरे तर तो म्हणाला, सावल्या म्हणजे उन्हाला पडलेल्या घड्या असतात. तो म्हणाला, सावल्या म्हणजे उन्हाला पडलेल्या घड्या असतात. ती म्हणाली असं. आणि ऊन म्हणजे? तो म्हणाला, ऊन म्हणजे सावल्यांची विस्कटलेली घडी. असं म्हणला आणि दूर जाण्यासाठी निघाला. ती म्हणाली, कुठे निघालास? तो म्हणाला की उन्हाला पडलेल्या सगळ्या घड्या सुरकुत्या मिटवायच्या आहेत मला, पण त्यासाठी उन्हाची टोकं सापडायला हवीत. कठीण आहे पण सुरुवात करायला काय हरकत आहे. असं म्हणाला आणि दूरवर चालत निघून गेला. सावल्या लांबत गेल्या. तिच्या मनात विचार आला, त्याला उन्हाचं एखादं टोक तर सापडलं नसेल ना, त्याला उन्हाचं एखादं टोक तर सापडलं नसेल ना. ऍक्च्युली हा संवाद नाही, ही एक मैफलच आहे असं मला अगदी सुरुवातीपासूनच जाणवतंय. पण मैफलीला देखील मर्यादा असतात, कारण मैफल ना जनरली एकच असते. इथं आपण इतक्या गोष्टी आहेत, ही मैफलींची मैफल आहे जणू काही, असंच मला वाटतं. मला माहित नाही, मी खूपच वेळ बोललो, मी तुमच्या वेळेच्या मर्यादेत हे बसणार आहे का नाही मला माहित नाही. आमची मर्यादा अमर्याद आहे. वा वा. आणि तरी देखील मला असं वाटतं की आपण एकदा पुन्हा भेटूया. नक्की. अतिशय वेगळा विषय, जसं आज आपण अनेक गोष्टींचे पदर असे उलगडत गेलो, तसा एक विषय आणखी आपण, आणि आय एम शुअर की तोपर्यंत तुमच्याकडे आणखी काही चार गोष्टी नवीन आलेले असतील, त्याविषयी आपण नक्की चर्चा करूया. नक्की. आणि श्रोत्यांना आज हे जी काही पर्वणी तुम्ही देऊ केली त्याबद्दल तुमचं सर्वांच्या वतीने मनापासून आभार मानतो. नाही, माझ्यासाठी सुद्धा ही खूप मोठी संधी आहे मला वाटतं, कारण की तुम्ही इतके सुंदर विषय आणि जरा आतले, हृदयाच्या आतले विषय बोललात, मला खरोखर तुमचे आभार मानावे असे वाटतात. कारण की इतक्या छान तरल पद्धतीने कलाकाराच्या मनाच्या आत जाऊन संवाद साधणं ही फार मोठी कला आहे, आणि ती तुम्हाला फार चांगली अवगत आहे, त्यामुळे मी सुद्धा तुमचा खूप आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद.